नमस्कार, सरशी कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. झी 24 तासवर आपण गेल्या सुमारे एक तासापेक्षा जास्त वेळापासून सुरुवात केलेली आहे एक्झिट पोलच्या संदर्भात माहिती देण्यासाठी. आणि सगळ्यात पहिला एक्झिट पोल आत्ता झी 24 तासवर हाती आलेला आहे. पोल डायरी या माध्यमातून केलेला आहे एक्झिट पोल. म्हणतोय भाजपला 254 जागा मिळतील तर मित्रपक्षांना 38 जागा असतील. हा सर्वात पहिला एक्झिट पोल आत्ताच्या घडीला हाती आलेला आहे. याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी विविध मान्यवर आपल्या सोबत आहेत. त्यांचीही या निमित्तानं आपण ओळख करून घेणार आहोत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, तसंच उमेश पाटील प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचे प्रवक्ता राजू वाघमारे सुद्धा पोहोचलेले आहेत. पोल डायरीची जी माहिती आली आहे ती पण स्क्रीनवर आपण पाहतो. एनडीएला 292 जागा मिळतील असा अंदाज आहे. युपीएला 136, इतरांना 114. या संदर्भातली आपण चर्चा सुरू करतोय. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा तपशील स्क्रीनवर आला आहे, तो पण आपण पहा. पोल डायरीच्या अंतर्गत आलेली माहिती असं सांगते, महाराष्ट्रात 48 पैकी 20 जागा भाजपला, शिवसेनेला 14 जागा, काँग्रेसला 5 जागा, राष्ट्रवादीला 9 जागा, इतरांना 0 जागा. आता त्याचबरोबर पुढची माहिती काय स्क्रीनवर येते ती आपण पहा. झी 24 तासवर जो सगळ्यात पहिला एक्झिट पोल आला तो काय सांगतो. पोल डायरीच्या सर्व्हेमध्ये युपीएला 136 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला 87 जागा मिळू शकतात. तर मित्रपक्षांची संख्या ही किती होती ती आता थोड्याच वेळापूर्वी आपण स्क्रीनवर पाहिली. 136 हा आकडा पोल डायरीचा युपीएच्या संदर्भात समोर आलेला आहे. आकडेवारी आपल्या समोर येते आहे. 254 जागा एनडीएच्या आहेत, घटक पक्षांच्या 38 आहेत, ते घटक पक्ष भाजपचे आहेत. काँग्रेस 87 आहे, काँग्रेसच्या मित्रपक्षांना 49 जागा आहेत, इतरांना 114 जागा आहेत. त्याचबरोबर पुढची माहिती स्क्रीनवर येते. महाराष्ट्रात युतीला 34 जागा मिळणार असा अंदाज पहिल्या पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्ये आपल्या हातात पोहोचलेला आहे. या संदर्भातली आणखीन आकडेवारी सुद्धा स्क्रीनवर खालच्या पट्टीमध्ये आपल्याला दिसती आहे. त्या आकडेवारीलाही आपण पाहू शकता. भाजपा 20, शिवसेना 14, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 9, इतर 0. एकूण महाराष्ट्रातली आकडेवारी काय असेल तर एनडीए 34 जागा मिळवू शकतो, युपीए 14 जागा मिळू शकतो, इतरांना मात्र एकही जागा मिळताना आत्ता दिसत नाहीये. ही आकडेवारी पोल डायरी .in माध्यमातून आलेली आहे. आणि पोल डायरी .in माध्यमातून आणखीन एक महत्वाची माहिती स्क्रीनवर आली आहे, ती उत्तर प्रदेश बाबत 54 जागा भाजपाला मिळतील असा अंदाज त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. सपा बसपाला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या संदर्भातली माहिती आपल्या समोर येते ती आपण पाहूया. एनडीए 54, युपीए 4 जागा, फक्त 4 जागा उत्तर प्रदेशात, महागठबंधनला 22 जागा मिळतील. 4 जागा म्हणणं याचा अर्थ काँग्रेसच्या 2 जागा वाढण्याचीच शक्यता व्यक्त केली जाते. पश्चिम बंगालच्या बाबतची ताजी माहिती आहे. भाजपा मुसंडी मारेल असा पोल डायरीचा अंदाज आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलची माहिती स्क्रीनवर आहे. भाजपची संख्या बंगालमध्ये 2 वरून थेट 19 पर्यंत पोहोचेल असा अंदाज पोल डायरीच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेला आहे. भाजपाची ही जोरदार मुसंडीच असेल, कारण 2 वरून 19 पर्यंत पोहोचणं हे त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी असलं तरी राजकीय पंडितांच्या अपेक्षेप्रमाणे हे व्यक्त होणारे अंदाज आहेत. तर तृणमूलला 19 जागा असतील या निवडणुकीत असा अंदाज व्यक्त झालेला आहे. एनडीए, युपीए, तृणमूल आणि इतरांची आकडेवारी स्क्रीनवर आहे. बंगालच्या बाबतची ही आकडेवारी आहे. एनडीए 19, युपीए 3, तृणमूल 19, इतर 1. पोल डायरीच्या माध्यमातून आलेल्या युपीएचा अंदाज, एक्झिट पोलचा अंदाज आपल्या स्क्रीनवर आहे. 543 पैकी किती जागा कोणाला असतील याची आकडेवारी वरच्या भागात येते आहे, तीही आपण पाहू शकता. तर महाराष्ट्रातल्या 48 जागांची माहिती आम्ही खालच्या पट्टीमध्ये आपल्याला देतो आहोत. आता यानंतर पुढचा एक्झिट पोल आपल्या हाती येतोय, त्याची माहिती आपण पाहूया. तो रिपब्लिक या टीव्हीचा आहे. रिपब्लिकनी केलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणाच्या नुसार, एनडीए 287, युपीए 128,
आणि इतरही पक्षांची माहिती स्क्रीनवर येते. त्यात महागठबंधनला 40 ची आकडेवारी आहे, 87 इतर जणांना मिळत आहेत. यामध्ये संख्या आणि त्याचे आकडेसुद्धा स्क्रीनवर येत आहेत. इंडिया टाइम्स नावचा सर्वेसुद्धा स्क्रीनच्या वरच्या भागात येतो आहे, तो पण आपण एक एक करून पाहू शकतो. त्यात एनडीएला 306 जागा आहेत, युपीएला 132 जागा आहेत, इतरांना 104 जागा आहेत. रिपब्लिकचा आकडा आता स्पष्टपणे आणि ठळकपणे स्क्रीनवर आपल्या समोर आलेला आहे. एनडीए 287, युपीए 128, महागठबंधन 40 आणि इतरांना उरलेल्या संख्या. तर एक्झिट पोल टाइम्स नावचा सांगतो, एनडीए 306, युपीए 132, इतर 104. पुढची माहिती स्क्रीनवर येते. पहिल्या 3 सर्व्हेमध्ये एनडीएची सरशी आहे, अशीच माहिती आत्ता आपल्या डोळ्यासमोर येते आहे. हे 3ही सर्व्हे विविध टप्प्यांमध्ये झाले होते. देशात 7 टप्प्यांमध्ये निवडणूक झाली, त्यानंतर मतदारांचा कल जाणून घेतला आणि त्याची आकडेवारी आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात 300 जास्त जागा जिंकण्याचं लक्ष भाजपनं स्वतःसाठी ठेवलंय, ते मात्र इथं कुठेही पूर्ण होताना दिसत नाही आहे. आत्ताच्या घडीला स्क्रीनवर आलेली माहिती ही TV9ची आहे. त्यात महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी युतीला 34, आघाडीला 14, इतरांना 0 जागा मिळताना दिसत आहेत. याचबरोबर देशाच्या संदर्भातले विविध पोल आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, त्याची माहिती आपल्याला स्क्रीनवर वरच्या भागात आणि खालच्या भागात दिसतीये. मधल्या भागातली आकडेवारी ही महाराष्ट्राच्या 48 जागांची आहे. TV9च्या कडून दिलेला हा एक्झिट पोल आहे. युतीला 34, अर्थात भाजपा आणि शिवसेना युतीला 34, आघाडीला 14 आणि इतरांना 0. एक्झिट पोलच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर विविध मान्यवर आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतोय आणि त्यांच्याशी याचे अर्थ अन्वयार्थ जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम माझ्यासोबत असलेल्यांची ओळख करून देताना मी ओळख करून देतोय ती माधव भांडारी, मुख्य प्रवक्ता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी, उमेश पाटील, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस पक्ष. त्यांच्यासोबत आत्ता आमच्या बरोबर स्टुडिओमध्ये आहेत श्रीकांत देशपांडे, पोल डायरी डॉट इन या संस्थेचे मुख्य सर्वेक्षक आहेत. याचबरोबर आपल्यासोबत आहेत आशिष चांदोरकर, पत्रकार आहेत, पुण्याहून ते सहभागी झाले आहेत. तर नवी दिल्लीहून आपल्यासोबत सहभागी झाले आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके. मी सर्वप्रथम आत्ता हाती आलेल्या एक्झिट पोलची चर्चा सुरू करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना संधी देतोय. पहिली प्रतिक्रिया माधव भांडारी यांची. माधवराव, 300 जागांचं लक्ष तुम्ही स्वतःच्या पक्षाला अर्थात तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घालून दिलं होतं, एक्झिट पोल तसं दाखवत नाही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आज आपण एक्झिट पोलची चर्चा करतो, एक्झॅक्ट पोलची चर्चा 23 करणार आहोत. त्यामुळे एक्झॅक्ट पोलची चर्चा येईल तेव्हा त्याच्यातले खरे आकडे आपल्यासमोर येतील. एक्झॅक्ट पोलचे आकडे बदललेले असतील निश्चित, कारण मागच्या वेळेला प्रत्येक निवडणुकांचा आपल्याला हा अनुभव आहे की एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्ष एक्झॅक्ट पोलचे आकडे ह्याच्यामध्ये फरक पडतो, तफावत असते. हा अनुभव आपण प्रत्येक निवडणुकीला घेतलेला आहे. मागच्याही निवडणुकीला आपण हा अनुभव घेतला, त्यावेळेला कोणत्याही एक्झिट पोलने आम्हाला 282-283 जागा मिळतील असं म्हटलं नव्हतं. सगळ्यांची अपेक्षा अशी होती की साधारणपणे आम्ही 220-250 जागांपर्यंत सीमित राहू. प्रत्यक्षात तसं घडलं नाही अगदी. पण या निमित्तानं मग आपल्या सोबत पोल डायरी डॉट इनचे श्रीकांत देशपांडे आहेत, त्यांच्याकडून जरा थोड्याशा गोष्टी फॅक्च्युअल स्वरूपात, तथ्यात्मक स्वरूपात जाणून घेणार आहोत. श्रीकांत देशपांडे, तुमचा सॅम्पल साईज किती होता? देशातल्या प्रत्येक राज्यात तुम्ही कशाप्रकारची यंत्रणा राबवली आणि तुम्ही लोकांची मतं जाणून घेण्यासाठी काय स्वरूपाची माहिती घेणारी माध्यमं वापरलीत? आम्ही देशभर सर्व्हे करत असताना प्रत्येक ठिकाणी आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांची नियुक्ती आम्ही केली होती आणि त्या माध्यमातून रँडम सॅम्पल क्वालिटी रँडम सॅम्पलिंग जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. त्या त्या मतदारसंघाची गेल्या 3 निवडणुकांमधली काय परिस्थिती होती त्याचा डाटा आमच्याकडे होता आणि त्या स्वरूपामध्ये आम्ही या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये सॅम्पलिंग घेत असताना हे क्वालिटी सॅम्पल असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांचा समावेश व्हावा या पद्धतीने आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. पण श्रीकांत देशपांडे, ज्या पद्धतीनं हा सॅम्पलिंगचा तुमचा स्वतःचा असा एक शास्त्रशुद्ध प्रकार जरी असला तरी राजकीय नेत्यांना याच्यावर विश्वास नसतो. ते सगळ्यात पहिल्यांदा
समजा एक्झिट पोल त्यांच्या विरोधात जात असतील तर ते सॅम्पल सर्व्हेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि मग हा सॅम्पल सर्व्हे छोटाच आहे, हा सॅम्पल सर्व्हे अमकाच आहे, अशा स्वरूपाचे मुद्दे निघतात. या सॅम्पल सर्व्हेला कितपत ग्राह्य मानायचं? काही अपवाद वगळता आजवर जे सर्व्हे आलेले आहेत ते त्यांचे निकाल जे आहे किंवा त्यांचे अंदाज जे आहेत ते जवळपास त्याच्या मूळ निकालाच्या जवळपास जाणारे आहेत. आणि जो आक्षेप घेतला जातो त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की तुम्हाला जर का एखादा कुठलाही रोग निदान करायचा असेल तर डॉक्टर तुमचा रक्ताचा फक्त एक थेंब काढतात आणि त्यावरून मग ते ठरवलं जातं की तुम्हाला काय रोग आहे आणि त्यानुसार त्या रोगाचं निदान केलं जातं. त्यासाठी संपूर्ण एक बाटलीभर तुमचं रक्त काढण्याची गरज पडत नाही. नेमकं तसंच आहे किंवा सॅम्पलिंग घेत असताना जे क्वालिटी सॅम्पलिंग आणि त्याचे मागच्या सगळ्या डाटा जर तुमच्याकडे असेल तर मला असं वाटतं की तो निकाल अगदी अचूक तुम्ही देऊ शकता आणि आम्ही त्याच पद्धतीने काम केलेलं आहे देशभरात. राजू वाघमारे यांना पटतायत का हे एक्झिट पोल? अजिबात पटत नाही आहेत, कारण ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये एवढे कमी आकडे जे आमचे दाखवलेले आहेत UPA चे ते बघता अजिबात पटण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. कारण एवढ्या कमी प्रमाणात UPA ला आणि काँग्रेस पक्षाला जागा मिळतील असं ज्या पद्धतीने दाखवलं जातं आहे ते अजिबात खरं नाही आहे आणि पटण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे राहिला प्रश्न सॅम्पल सर्व्हे किंवा इतर प्रकारचे सर्व्हे ज्या पद्धतीने आपण करतो, तर आता सरांनी सांगितलं देशपांडे सरांनी की ज्या पद्धतीने आपण एक थेंब रक्त घेतो, मी डॉक्टर आहे स्वतः, ब्लडमध्ये जास्त प्रकार नसतात पण तुम्ही राजकारणामध्ये आणि लोकांमध्ये खूप प्रकार असतात, खूप प्रकारचे लोक असतात, त्यांचे त्यांचं वय, त्यांचे व्यवसाय, त्यांची जात, या सगळ्या गोष्टी या संपूर्णपणे राजकारणामध्ये विचारात घेतल्या जातात. त्याच्यामुळे कोणत्याही सर्व्हेला की तशा पद्धतीचा सॅम्पल सर्व्हे अगदी तंतोतंत मिळणं हे कठीण आहे. अगदी. राजू वाघमारे आपण डॉक्टर आहात त्यामुळे श्रीकांत देशपांडेंनी मांडलेल्या मुद्द्याला तात्काळ इथे उत्तर दिलं गेलेलं आहे. उमेश पाटील, आत्ताच्या घडीला जी माहिती समोर येते ती माहिती प्रमाण मानावी का? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दुहेरी आकडे दिसत नाही आहेत. महाराष्ट्राचा वेगळा विचार करायला लागेल, देशपातळीवरचा वेगळा विचार करायला लागेल. मुळात हे आहे की एक्झिट पोल हे सॅम्पलिंग सर्व्हे हे एक शास्त्र आहे, मान्य केलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक असं आहे की आपला देशाचं सगळं जर पाहिलं हे सगळं शास्त्र कुठून आलं आहे, हे परदेशातून आपल्याकडे आलेलं आहे. त्यामुळे तिथं एकसंघपणा जसा आहे तसा आपल्या देशामध्ये नाही. त्यामुळे एक्झिट पोल हे काही वेळेला बरोबर येताना दिसतात, काही वेळेला चुकलेले दिसतात. मागच्या 5 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला, त्याच्यावेळी त्या एक्झिट पोलमध्ये फक्त एका राज्यामध्ये पराभव भाजपचा होतो आणि बाकी सगळीकडे भाजप येत आहे असं दाखवलं जात होतं. तर त्याच्यामुळं म्हणजे त्याचे भाजप आणि मित्रपक्ष, तर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एक्झिट पोल जे आहे ते एक्झॅक्ट नाही आहेत. माधव भंडारी साहेबांनी सांगितलं एक्झॅक्ट पोल हे 23 तारखेलाच आपल्याला पाहायला मिळतील. आणि संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीचा हा सगळा प्रचार झाला आणि जे समीकरणं, राजकीय समीकरणं वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण जी पाहिली, तर त्याच्यामध्ये मला वाटत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये एक तर्फी निकाल लागतील. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे 200 राहतील आणि त्याच्या बरोबरीमध्ये इतर पक्ष आणि काँग्रेसचं गठबंधन हे राहील असा एक आमचा असा एक तुमचा अंदाज आहे. सुनील चावके आणि आशिष चांदोरकर पण आपल्या बरोबर आहेत, त्यांनाही विचारू. अगदी. राष्ट्रवादी एकटी 12-15 आसपास राहील. एकटी 12-15 असेल म्हणजे कधी नव्हे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा आकडा हा दुहेरी असेल यंदाच्या वेळेला असा आशावाद उमेश पाटील व्यक्त करतायत. सुनील चावके आपलं निरीक्षण नोंदवा. या माझा आवाज ऐकू येतोय आपल्याला? अगदी 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 नीट ऐकायला येतोय, आपण बोलत राहा. हा मला असं वाटतंय की या एक्झिट पोलमध्ये एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे विरोधी पक्षांना लोकसभेत विरोधी पक्ष नेता पद मिळणार हे मात्र यावर सर्व संमती दिसते या सर्व एक्झिट पोलमध्ये. कारण अमित शाह असं म्हणत होते की कदाचित 4-5 पक्षांना एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर क्लेम करावा लागेल, पण तो त्यांची जी भ्रांती होती ती कदाचित या एक्झिट पोलमुळे मिटलेली आहे विरोधी पक्षांची. पण एक गोष्ट नक्की आहे की अशाच स्वरूपाचं एक्झिट पोल अपेक्षित होते, म्हणजे एक्झिट पोलचे जे आकडे आहेत ते अपेक्षित होते. भारतीय जनता पक्षाचा आकडा हा 260-280 आणि 300 आसपास NDA राहील
हे अपेक्षितच होतं. प्रत्यक्षात मी माधव भंडारींच्या मताशी सहमत आहे की प्रत्यक्षात जे आकडे येतील 23 तारखेला ते कदाचित त्याच्यापेक्षा भिन्न असतील. अगदी सुनील चावके असं म्हणतात की प्रत्यक्षात येणारे आकडे हे 23 तारखेला जरी येणार असले तरी त्यांना अपेक्षित असलेले आकडे मात्र आत्ता येणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने तसेच आहेत. दरम्यान स्क्रीनवर विविध प्रकारची माहिती येते तिथेही आपण एकदा लक्ष देऊयात. रिपब्लिकच्या माध्यमातून आलेला आकडा काय सांगतोय ते पहा. एनडीए 287, युपीए 128, महागठबंधन 40, इतर 87. काँग्रेस राष्ट्रवादीला 10 जागा मिळणार अशी एक माहिती स्क्रीनवर येते आहे. युतीला 38 जागा मिळणार अशीही माहिती आहे. त्या संदर्भातला तपशील आता टाइम्स नावच्या एक्झिट पोलमधून व्यक्त झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला 10 जागा मिळतील महाराष्ट्रात असा अंदाज आहे. यावर राजू वाघमारे आपण बोलावं. कसं आहे की आता टाइम्स नाव किंवा रिपब्लिक या दोन्ही चॅनलकडे जर आपण बघाल तर आम्ही तर स्वतः ह्याच्यावर टाइम्स नाववर जायची आम्ही स्वतः बहिष्कार घातलेला ते चॅनल आहे. आणि रिपब्लिकचा तर काही प्रश्न नाही, तो BJP स्पॉन्सर्ड चॅनल आहे. त्याच्यामुळे आता या दोन्ही चॅनलचा जर आपण पोलचं आम्हाला काय बोलायचं, कारण हे लोक अशाच पद्धतीचे आम्हाला देणार आहात. अगदी म्हणजे राजू वाघमारे माफ करा, आपण माध्यमांवर येऊनच माध्यमांच्या मधल्या इतर आमच्या भावंडांवर टीका करताय, मी त्याचा निषेध करतो. पण आत्ता बाजूला तुमच्या माधव भंडारी बसले आहेत. माधवराव, अशा पद्धतीनं भाजपनं माध्यमं ताब्यात घेऊन निकाल आणि त्या संदर्भातलं निरीक्षण सुद्धा चालवलंय का नियंत्रित करण्याचं काम? तसं जर असतं तर रिपब्लिक या चॅनलचं आपण इथे उदाहरण घेऊ. त्यांचे 2 सर्व्हे आपल्या समोर येतात, एक रिपब्लिक सी व्होटरचा आणि दुसरा रिपब्लिक जन की बातचा आहे. आणि त्या दोघांमध्ये तफावत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रसारमाध्यम, प्रत्येक चॅनेल, प्रत्येक संस्था आपल्या पद्धतीने सर्वेक्षण करते, आपल्या पद्धतीने त्याचं आकडेमोड करते, आपल्या पद्धतीने त्याचे निष्कर्ष काढते. त्यातले निष्कर्ष आपल्याला आवडणारे असतील, आपल्याला आवडणारे नसतील. त्याच्यामध्ये आता कदाचित आम्हाला जे आकडे दाखवतात ते सुद्धा आम्हाला आवडणारे नसतील, आमच्या अपेक्षेपेक्षा कमी आम्हाला दाखवत आहेत. तुमची सुरुवात तशाच पद्धतीची होती की एक्झॅक्ट पोलसाठी वाट पहा म्हणून. अर्थात अगदी आता आपल्याबरोबर आशिष चांदोरकर आहेत. आशिषराव, असं का घडतं की मनासारखा निकाल समोर दिसला नाही की माध्यमांना दोषी धरलं जातं? मी विचारतो, आम्हाला आधी माध्यमातल्या लोकांना एकमेकांशी चर्चा करू द्या. विचारतो ना. अगदी अहो, माध्यमातल्या एका माणसाला उत्तर देऊ द्या, तुम्हाला नवीन मुद्दा सापडेल आमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी. आशिष चांदोरकर बोला, लवकर बोला. येस, मला असं वाटतं की राजकीय पक्षांच्या अपेक्षा असतात की बाबा इतकी वर्ष ही राजवट आहे किंवा हे सरकार आहे, तर ते उलथून आपण पुन्हा एकदा सत्तेरूढ किंवा आपल्या चांगल्या पद्धतीनं जागा येतील आणि आपण पुढच्या काही वर्षात सत्तेवर येऊ, सत्तेजवळ येऊ किंवा चांगल्या पद्धतीनं जागा जिंकून येऊ. पण त्याला समजा कदाचित सुरुंग लागला किंवा जागा कमी मिळतात असं दिसायला लागलं. आता हा एक्झॅक्ट पोल नाही आहे, हा एक्झिट पोल हे जरी मान्य केलं तरी वारं कुठल्या दिशेने वाहतं आहे याचा अंदाज आपल्याला आत्ता साधारण आलेला आहे. तो अंदाज आल्यामुळं आता काँग्रेस सत्तेवर येणार नाही हे तर आधीच त्यांनी मान्य केलं आहे. पण काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्ष मिळूनसुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे आकडे यांच्याकडे नाहीत हे आता या एक्झिट पोल वरनं दिसतंय. आता आपण हे जरी म्हटलं की हे अंदाज आहेत तरी पण या अंदाजानुसार सुद्धा त्यांना सत्ता स्थापन करणं, म्हणजे भाजपला बाजूला ठेवून सर्व विरोधी पक्ष काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणं शक्य नाहीये हे आकड्यांवरनं दिसतंय. अगदी या संदर्भात आपण राजू वाघमारेंना उत्तर देण्याची संधी देतोय. राजू वाघमारे आपण बोला. विनंती इतकीच आहे, माध्यमांच्या विरोधात जास्त चर्चा करण्याऐवजी आपण आपल्या पक्षांतर्गत गोष्टींवर, निवडणुकीच्या प्रचारावरही बोलू आणि त्याचबरोबर एक्झिट पोलवर पण बोलू. आपण बोलू शकतो. सगळ्यात पहिलं माझं मला एक सांगायचं आहे की माध्यमांवर आम्ही सरसकट तक्रार केलेली नाही. आम्ही ज्या ठराविक माध्यमांची नावं घेऊन तक्रार केली, कारण त्या ज्या पद्धतीचं वातावरण आणि ज्या पद्धतीने त्या माध्यमांनी स्वतःचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न या देशामध्ये केला तो अगदी देशासमोर आहे. त्याच्यामुळे त्यांची नावं घेऊन ज्यावेळी आम्ही टीका करतो त्यावेळी आम्ही ओपनली टीका करतोय ती स्पष्टपणे, आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या माध्यमांना घेत नाहीये. अगदी म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही माध्यमांमध्ये सुद्धा भेदभाव करताय, मग तुमचे लाडके आहेत आणि तुमचे दोडके आहेत असा विषय होत असेल तर एक्झिट पोलच्या संदर्भात तुमचं आकलन सुद्धा वेगवेगळं असू शकतं का? नाही, सगळ्यात पहिला प्रश्न असा की माध्यमांबद्दल भेदभाव करायचा प्रश्न नाही हो. जे नाही आहे, जे लोक त्या पद्धतीने वागतायत
त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे भेदभाव करणं हा प्रकार होत नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा राहिला प्रश्न एक्झिट पोलचा. या एक्झिट पोलमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे, मग ज्या पद्धतीचा प्रचार, ज्या पद्धतीचा अंडरकरंट या संपूर्ण देशामध्ये बघायला मिळाला, ज्या पद्धतीची उपस्थिती मोदींच्या भाषणाला आणि सभेला कमी होती, त्या पद्धतीची उपस्थिती कशी होती याचा विचार पण आपण करायला पाहिजे ना. अगदी आपण चर्चा करू. जाहिरातीची विश्रांती घेण्याचा वेळ आलेला आहे जवळ, त्याच्यामुळे मी आपल्याला थांबवतोय. राजू वाघमारे, आपण सर्व मान्यवरांनी या पुढच्या टप्प्यांमध्ये येणाऱ्या अधिकाधिक माहितीचं विश्लेषण अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं करू आणि त्यावर राजकीय पक्षांची काय भूमिका आहे तेही जाणून घेऊ. कुठेही जाऊ नका, अत्यंत वेगाने फक्त झी 24 तास वर तुम्हाला एक्झिट पोलचे नवे नवे ताजे आकडे मिळणार आहेत पाहायला, त्याची सरासरी पाहायला मिळणार आहे, देशपातळीवर त्याचा काय अंदाज आहे त्याचीही माहिती मिळणार आहे. अत्यंत उत्तम असे मान्यवर आपल्या सोबत आहेत, ते अत्यंत वेगवान पद्धतीने या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करतील. कुठेही जाऊ नका, पहा झी 24 तासचा विशेष कार्यक्रम सरशी कुणाची. नमस्कार, सरशी कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं झी 24 तासवर स्वागत. विजेच्या वेगाने अत्यंत अल्पावधीत अधिकाधिक माहिती फक्त झी 24 तासवर आपल्याला मिळतीये. आपण पाहू शकतो की आत्ताच्या घडीला आलेले एक्झिट पोल काय सांगतात. पटकन स्क्रीनवर आपण पाहणार आहोत आत्ताची ताजी माहिती काय सांगतेय आणि त्याच संदर्भातला तपशील आपल्यासोबत आपण चर्चेमध्ये पुढे नेणार आहोत. तेव्हा स्क्रीनवर पहा, एनडीए आणि यूपीए आणि इतरांची आकडेवारी समोर येते आहे. न्यूजेक्सचा एक्झिट पोल आपल्या हातात आला आहे, तो एनडीएला 142 सांगतोय, बहुमतापेक्षा कमी जागा आहेत. यूपीए 162, इतर 135 अशा पद्धतीनं ही आकडेवारी न्यूजेक्सची आपल्या हाती आलेली आहे. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत. उमेश पाटील, आपण याच्यावर आपली पहिली प्रतिक्रिया द्या. आत्ताच्या घडीला यूपीए बहुमतात नाही असं सांगणारा पहिला एक्झिट पोल आला, तो न्यूजेक्सचा. बोलतील उमेश पाटील. न्यूजेक्समध्ये आणि प्रत्येक इतर जे पाहिलं तर बहुतेक करून त्याच्यामध्ये आपल्याला जाणवतंय की एनडीए हे बहुमताच्या जवळ जात आहे आणि यूपीए जे आहे ते बहुमतापर्यंत पोहोचत नाही. आणि आपली चर्चाच मुळात एक्झिट पोलवर आहे. आता एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर आहे ते मान्य करावं लागेल, आणि विश्वास नाही ठेवला तर आपल्याला 23 तारखेची वाट पाहावी लागेल. त्यामुळे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत. आपल्याला यापूर्वीचा अनुभव मगाशीच मी सांगितलं की वेगवेगळे एक्झिट पोल हे यशस्वी होताना पण पाहिलेले आहेत, काही अपयशी होतानाही पाहिलेले आहेत. आता माझ्याकडे एक एक्झिट पोल आलेला आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाला 213 जागा 39% वोट दाखवत आहेत. म्हणजे तुम्ही एकट्या काँग्रेस पक्षाला 213 असल्याचा एक्झिट पोल आलाय का तुमच्या? आयएनसी माझ्याकडे आहे आणि हा युके बेस आहे आणि अतिशय ऑथेंटिक आहे याच्यामध्ये आलेले. अच्छा, म्हणजे तुमचा एक्झिट पोल ऑथेंटिक मानायला पाहिजे. नाही नाही, माझा नाहीये, हा आलेला आहे मोबाईलवर या पद्धतीचं, जे जसं तुम्ही टीव्हीवर स्क्रीनवर दाखवताय तशा पद्धतीनं. आता बरेच न्यूज पोर्टल ऑनलाईन सुद्धा आहेत, ते सुद्धा सर्वे करतात. ही युके बेस कंपनी आहे, त्यांनी केलेला आहे. आता ठीक आहे, तो तुम्ही दाखवत नाही, तुम्ही दाखवताय तेच विश्वासार्ह आहे आणि जे आलेलं नाही ते अविश्वासार्ह आहे. आपण आपण आपली माहिती पाठवा, आम्ही तो सुद्धा दाखवू. आम्ही आमचा ईमेल आयडी आपल्याला देतो उमेश पाटील, जरूर पाठवा, आपण त्याची पण चर्चा करू. माझ्या माहितीप्रमाणे हा पूर्वी आलाही असेल. 160 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये इतरांना आहेत आणि बीजेपीला 170. अच्छा, असा तो एक याच्यातली एक गंमत सांगतो. आता माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर माझं स्वतःचं व्यक्तिगत असं मत नाहीये की हे सुद्धा विश्वासार्ह आहे, आणि माझं हे मत असं आहे की हे सगळं जे तुम्ही दाखवता हे 100% विश्वासार्ह आहे असं म्हणू शकत नाही. मुळात ही जी प्रक्रिया आहे ही सॅम्पलिंग आणि हे सगळं जे आहे क्लिष्ट आहे, परंतु ते एकदमच नॉन सायंटिफिक आहे अशातला भाग नाही. हे सायंटिफिकच असतं, परंतु याच्यामध्ये सुद्धा आपल्या देशाची सगळी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आणि एकंदरीत सगळ्या देशातला जर मूड पाहिला, 2014ची लाट नव्हती हे तर मान्य केलं पाहिजे. 2014च्या जे जे विषय मोदी साहेबांनी मांडले, आपल्या शेजारी बसलेले माधवराव भांडारी यांनी मगाशी ही भूमिका नाकारली होती की देशात लाट नाहीये. दरम्यान न्यूजेक्सच्या पहिल्या अशा सर्वेची आणि एक्झिट पोलची आपण चर्चा करतोय ज्यात एनडीएला बहुमत मिळणार नाही असं म्हटलं गेलेलं आहे. दरम्यान थोड्या वेळापूर्वी उमेश पाटील हे ज्या सर्वेची चर्चा करत होते, दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एक माहिती या निमित्तानं फिरली, ती म्हणजे अशी की उमेश पाटलांच्या हातात असलेला तोच सर्वे आहे जो घेऊन चंद्राबाबू नायडू काल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत होते. न्यूजेक्सच्या सर्वेत एनडीएला बहुमत नाही, ताजी माहिती. राजू वाघमारे, एनडीएला बहुमत नसल्याची पहिली माहिती स्क्रीनवर आलेली आहे, आपण बोला.
नाही, मी सर्वेबद्दल माझं मत मी तुम्हाला सांगितलं आणि ते मत माझं कायम आहे. कारण भारतासारख्या देशामध्ये जरी किती सायंटिफिक तुम्ही म्हणालात तरी एवढी विविधता आणि एवढ्या विविध प्रकारचे लोक आहेत. लोक त्याच्यानंतर यावेळी तर निवडणुकीनंतर असं बघायला मिळत होतं सगळ्या ठिकाणी की लोकं आपली मतं द्यायला घाबरत होते, त्या पद्धतीने बोलायला तयार नव्हते. मतं द्यायला का घाबरत होती लोक? म्हणजे अशा प्रकारचं सगळं ईव्हीएमवर संशय आहे. नाही नाही, लोकं मतं द्यायला घाबरत होती म्हणजे आम्ही ज्यावेळी आपण विचारतो लोकांना काय पोझिशन आहे, तुम्हाला काय वाटतं, तर ज्या पद्धतीने उत्तरं यायला पाहिजे तशी उत्तरं मला हे पुष्कळ लोकांकडून कळलं. मतं व्यक्त करायला घाबरत होती, पत्रकारांकडून कळलं. त्याच्यामुळे भारतासारख्या देशामध्ये सर्वे हा प्रकार कितपत आणि किती योग्य आणि कितपत त्याला महत्त्व याच्याकडे थोडंसं आपण रिझर्वेशन ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पण मी जे तुम्हाला असं जाणवलं का की लोकांनी आपली मतं व्यक्त केली नाहीत, राजू वाघमारेंनी सांगितलेलं जे निरीक्षण आहे ते अत्यंत सुस्पष्ट स्वरूपात विविध पत्रकारांच्या सर्कलमध्ये होतं की यावेळेला कळत नाही आहे लोकांच्या मनात नक्कीच चाललं आहे काय. तुम्हाला तुमच्या पातळीवर राजकीय पक्षांना तरी कळलं होतं का? दरम्यान एक जी ताजी माहिती आहे तीही आपण स्क्रीनवर पहा. न्यूज एक्सच्या संदर्भातली माहिती खालच्या पट्टीत येते आहे आणि त्याचबरोबर सुवर्ण न्यूजच्या माध्यमातून आलेला आकडाही आत्ता स्क्रीनवर आहे. तो 315 जागा देतो आहे एनडीएला, यूपीएला 125 जागा देतो आहे आणि इतरांना उरलेल्या जागा आहेत. माधवराव आपण बोला. असं आहे की जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही, ही प्रतिक्रिया पत्रकारांकडून कार्यकर्त्यांकडून प्रत्येक निवडणुकीलाच येत असते. ही काय आज पहिल्यांदा झाली असं नाही, प्रत्येक निवडणुकीमध्ये अशाच तऱ्हेची प्रतिक्रिया येत असते. तुम्ही सुद्धा अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, तुम्ही आठवून बघा, तुम्ही ज्या वेळेला सक्रिय मैदानातली पत्रकारिता करत होता त्यावेळेला तुमच्या प्रतिक्रिया ह्या सुद्धा अशाच पद्धतीच्या होत्या. त्यामुळे ही काय नवीन 14 जे व्हायब्रेशन होतं ना जनतेमध्ये ते आत्ता दिसलं नाही, हे निरीक्षण तर किमान मान्य करायला पाहिजे. व्हायब्रेशन दिसलं की नाही दिसलं याच्यापेक्षा सुद्धा आपण आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे. 2009, 2014 आणि 2019 अशी संपूर्ण जर आकडेवारी लक्षात घेतली तर 2009 पेक्षा 2014 अगदी जवळजवळ 11% मतदान जास्त झालं. अगदी माधवराव, ताजी माहिती येते तिकडे जरा एकदा मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. आज तकच्या एक्झिट पोलचा अंदाज आला आहे, हा महाराष्ट्राबद्दलचा आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला 6 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढची माहिती अशी सांगितली जाते आहे 38 ते 42 जागा युतीला, भाजप शिवसेनेला मिळतील. हा आज तकच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. माधवराव बोला. आणि मगाशी मी जो मुद्दा सांगत होतो की 2009 पेक्षा 2014 11% मतदान जास्त झालं आणि आत्ता यावेळेला 2014 जेवढं मतदान झालं जवळपास तेवढंच मतदान झालं. 1.5% कमी जास्त काही ठिकाणी झालं असेल, परंतु एकूण मतदानाचं प्रमाण हे 2014 जेवढं होतं तेवढंच आज आहे. अगदी. आणि याचा अर्थ आता खाली होतं. दरम्यान एक ताजी माहिती आहे माधवराव, परत एकदा आपल्याला थांबवतो. युतीला किती जागा महाराष्ट्रात मिळतील याचे 3 सर्वे आता आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 38 जागा मिळतील असं टाइम्स नावच्या एक्झिट पोलमध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर जी पुढची माहिती स्क्रीनवर येते ती असं सांगते की काँग्रेस राष्ट्रवादीला 10 जागा मिळतील, हा टाइम्स नावच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्या पुढची माहिती पहा, 34 जागा युतीला मिळतील असा अंदाज तिसऱ्या सर्व्हेमध्ये आहे आणि तो पोल डायरीचा अंदाज आहे. या निमित्तानं श्रीकांत देशपांडेंना आपण विचारतोय. श्रीकांत देशपांडे, आपण काँग्रेस राष्ट्रवादीला 14 जागा मिळणार असं महाराष्ट्रात म्हणता आहात, यासाठी आपल्याकडे तथ्यात्मक आधार कोणते? तथ्यात्मक आधार आपण त्या त्या मतदारसंघांमध्ये जे आहे तर ते लोकांशी मतदानोत्तर जे आहे तर त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार आपण हा काढलेला अंदाज आहे. त्यासाठी आपण जे आहे ते सर्व ज्या ठिकाणी मागच्या वेळेला राष्ट्रवादीला कमी मतदान मिळालं अशाही बूथचा समावेश जे आहे सॅम्पलिंगसाठी घेतला होता आणि त्यानुसार आपण याचं सॅम्पल साईज जी आहे ते ठरवून त्यानुसार सॅम्पल घेतले होते. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की काही ठिकाणी जे आहे तर ते भाजपाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती जनमत आहे त्या पर्टिक्युलर मतदारसंघांमध्ये आणि तिथून राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये काँग्रेसपेक्षा असं आमच्या एकूण सर्व्हेमध्ये आम्हाला दिसून आलं. आपण जी माहिती देत आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्यासोबत जनता आहे आणि या एक्झिट पोलच्या संदर्भात जनतेचं मत काय हे पण आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा टप्प्याटप्प्यानं आमच्या विविध ब्युरोमध्ये उपस्थित असलेल्या आमच्या प्रतिनिधींशीही आपण चर्चा करू. पहिल्यांदा आपण नागपूरला जायचा प्रयत्न करणार आहोत. दरम्यान स्क्रीनवर येणारी माहिती पहा,
महाराष्ट्राच्या एक्झिट पोलच्या संदर्भात एबीपीचा अंदाज स्क्रीनवर आहे, ते सुद्धा 34-14 असा अंदाज व्यक्त करतायत. एनडीएला 34 जागा, युपीएला 14 जागा. जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आहेत, नागपूरहून आपल्या सोबत आहेत ते. जितेंद्र शिंगाडे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या संदर्भातले 3 एक्झिट पोल हाती आलेले आहेत, त्यात वर्चस्मा हा युतीचा आहे आणि त्यानंतरची आकडेवारी ही आताच्या घडीला दिसते ती काँग्रेस राष्ट्रवादीची. मात्र आणखीन एक गोष्ट, प्रत्येक एक्झिट पोलनी इतरांना 0 जागा दिल्या आहेत. आपण या संदर्भात आपल्या सोबत असलेल्यांची मतं आमच्यापर्यंत पोचवा. नक्कीच काथे सर, कारण नागपूर महाराष्ट्रापैकी नागपूर आणि विदर्भाचा जो काही 7 जागांचा जो मतदान जे झालं होतं ते पहिल्याच टप्प्यात झालं होतं आणि त्यानंतर जवळपास 1.5 महिन्याचा कालावधीनंतर आता निकाल लागणार आहे. त्यामुळे नागपूरकर हे नेहमीच प्रमाणे यावेळी देखील मोठी उत्कंठा आहे त्यांच्यात की कुणाला कौल येणार आहे, कारण 23 तारीख आता जवळ येत आहे आणि एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते आता आलेले आहेत, त्यामध्ये NDA बहुमत मिळाल्याचं दिसून येते आहे. आपल्यासोबत नागपूरकर आहेत, मोठ्या प्रमाणात नागपूरकर आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. काय सांगाल ज्याप्रमाणे एक्झिट पोलचे निकाल येत आहेत? जसं NDA आपल्या एक्झिट पोलमध्ये बहुमत मिळत आहे, तसं आम्हाला वाटतं की NDA यावेळेस बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी किंवा भाजप सरकारने खूप चांगले कामं केली आहे. म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात असो किंवा गरिबांना न्याय देण्याच्या संदर्भात असो, एक खूप चांगले काम झालेलं आहे आणि यावेळेस नक्की आम्हाला वाटतं की NDAची सरकार यावेळेस बसणार आहे. काय सांगाल, काय वाटतं? NDAचं गव्हर्नमेंट बसेल, मोदी साहेब पुन्हा भारताचे पंतप्रधान बनतील आणि देशाचा विकास त्यांच्याचकडूनच अपेक्षित आहे. काय सांगाल? भाजप सरकारने जे गेल्या 4-5 वर्षाचे कामं केले आहे, ते कामाचा वेग चांगला आहे बाकी सरकारपेक्षा, तरी कामा चांगलं आहे, तरी आमच्या अंदाजाने की भाजप सरकारच बसेल. सर, भाजप सरकारच बसेल असं यांचं म्हणणं आहे, काय सांगाल? भाजप सरकार आता बसू शकत नाही, कारण की नरेंद्र मोदींनी काहीच केलं नाही 4.5 वर्षात. फक्त जातीद्वेष, गाय गोबर, लव जिहाद यासारख्या गोष्टीवर पूर्ण 5 वर्ष काढले आणि मूळ जे प्रश्न होते, जसं एज्युकेशनचं आहे, एज्युकेशनकडे दुर्लक्ष केलं, हेल्थकडे दुर्लक्ष केलं, सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं. मी आपल्याला मध्ये यासाठी थांबवतो कारण नागपूर आणि खास करून विदर्भाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची अशा स्वरूपाची अपेक्षा यंदा व्यक्त झाली, ती म्हणजे अशी की इथे वंचितला बऱ्यापैकी यश मिळेल. मात्र महाराष्ट्राच्या संदर्भातले जे 4 आकडे आत्ता समोर येत आहेत त्याचा तपशील मी आपल्याला देतो. ABP पोल डायरी आणि सी वोटर यांनी दिलेला हा अंदाज आहे, तो काय सांगतो तो मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जितेंद्र, तो ऐका आणि त्यानंतर आपण पुढचे प्रश्न विचारात घेऊ. ABP अंतर्गत सांगितलेली माहिती अशी आहे की भाजपा 17, शिवसेना 17, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 9, इतर 1, इथे 1 दिसतो आहे. पोल डायरीच्या माध्यमातून सुद्धा इतरांना 1 जागा देण्यात आलेली आहे, ती स्वाभिमानीची आहे का वंचितची आहे यावर चर्चा करूया. पण पोल डायरीच्या अंतर्गत भाजपा 20, शिवसेना 14, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 8, इतर 1. सी वोटरच्या अनुसार भाजपा 19, शिवसेना 15, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 6, इतर 0. आता खास करून विदर्भामध्ये वंचितच्या बाबत कितपत परिणामकारक निकाल असेल याची चर्चा जितेंद्र शिंगाडे तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या लोकांबरोबर करा. नक्कीच कथे सर, वंचित देखील इथे मोठ्या सर्वच जागांवर आपले उमेदवार उतरवले होते. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथे त्यांनी प्रचार देखील केलेला होता. स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण विदर्भात येऊन अनेक जागी सभा देखील घेतलेल्या होत्या. आता त्याचा परिणाम किती पडेल, वंचितचा परिणाम काही राहील का, काय वाटतं तुम्हाला वंचित आघाडीविषयी? नागपूर शहरामध्ये वंचित आघाडीचा काही परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं की या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी जे काही हे केलेलं कार्य आहे, पण इथे नगण्य कार्य आहे, त्याच्यामुळे आणि कॅन्डिडेटही असा दिला की जो इथे प्रभावशाली नव्हता, त्याच्यामुळे इथे वंचित आघाडीचे जे जमील सिद्दीकी होते त्यांना इथे सागर डबरा असायची, तर यांना इथे प्रकाश आंबेडकरांना तेवढं स्थान मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की यावेळेस जे तुमचे एक्झिट पोल सांगतात, परंतु हे सर्रास माझ्या मते सर्रास हे बरोबर नाही. त्याचं कारण असं की या नागपूर शहरामध्ये जे आहेत, तर नागपूर शहराच्या वतीनं मी जे बोलतो की BJP सरकार असताना संविधान जाळल्या जाते,
त्या लोकांना काही होत नाही. इथे राष्ट्रपती जे राष्ट्रपती वंचित विषयी बोलतोय थोडस, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं एकूणच, म्हणजे नागपूर किंवा विदर्भ, विदर्भ सह पूर्ण विदर्भात आणि महाराष्ट्रात वंचित आघाडीचा काही एक परिणाम होणार नाही. आणि एन डी एला जे स्पष्ट बहुमत बरेच न्यूज चॅनल दाखवत आहेत ते सगळं साफ 23 तारखेला खोटं ठरणार आहे. कारण यांनी जी लोकांची केलेली फसवणूक आहे ती लोकांना लक्षात आली आणि काँग्रेस बहुमताने महाराष्ट्रात येईल. महिला देखील आपल्यासोबत आहेत, महिलांचं एक महत्त्वाचं स्थान असतं आणि 50% महिलांचं देखील मतदान असतं. काय सांगाल तुम्ही यावेळी जे एक्झिट पोल आलेले आहेत, जर विदर्भ नागपूरचा विषय विचार केला तर काय एकंदरीत चित्र वाटतं, वंचित किती प्रभावशाली ठरू शकते? कारण वंचित प्रभावशाली ठरणारच नाही आहे. महिलांना होणारा त्रास, जसं आता नोटबंदीचा प्रश्न आहे, वाढलेले सिलेंडरचे भाव, त्यामुळे सर्वसाधारण महिला त्या खूप त्रस्त झालेल्या आहे, शेतकरी त्रस्त झालेले आहे. ह्या सगळ्या प्रश्नांमुळे सगळी जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे त्यांचा कौल पूर्ण काँग्रेस पक्षाकडे आहे आणि जास्तीत जास्त मतांनी काँग्रेस पक्ष विजयी होईल हे मला वाटतं. एकंदरीतच प्रभातली चर्चा आपल्या सोबत राजू वाघमारे आहेत, प्रवक्ते आहेत ते महाराष्ट्र काँग्रेसचे, त्यांच्याशी करूया. राजू वाघमारे, दोन प्रमुख मतं लोकांनी इथे नोंदवलेली आहेत आणि महाराष्ट्राची चर्चा सुरू करत असतानाच या स्वरूपातले जे कल आपल्या हाती येत आहेत त्या अनुषंगाने लोकांनी मतं नोंदवली. दोन मतं जी नागपूरपासून आपल्यापर्यंत पोचली ती असं म्हणत होती की आश्वासनांची पूर्तता झाली नाही आहे आणि महिलांच्या दैनंदिन खर्चाला हातमिळवणी करावी, म्हणजे तोंड खर्चाची तोंड मिळवणी व्हावी अशा स्वरूपाची परिस्थिती गेल्या काळात दिसली नाही, म्हणून काँग्रेसकडे मतं झुकू शकतात. आपली प्रतिक्रिया? नाही, गेल्या 4.5-5 वर्षामध्ये जर आपण बघाल तर ज्या आश्वासनावर BJP आणि शिवसेनेचं सरकार आलं ती आश्वासनं तुम्ही बघा की महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार आल्यानंतर महागाई तर कमी झाली नाही, सगळे भाव वाढले पेट्रोल डिझेलच्या भावापासून. म्हणजे 2014 साली गॅस सिलेंडरचा भाव 385 रुपये होता, तो 2019 साली जवळजवळ 900, त्याच्या आधी 1000 रुपयापर्यंत गेला. म्हणजे डबल भाववाढ झालेली फक्त गॅस सिलेंडरची, बाकीच्या याच्यामध्ये डाळी वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झाली होती. त्याच्यामुळे महागाईचा इश्यू हा या गेल्या 5 वर्षामध्ये NDA हँडल करता आला नाही, BJP सेनेला. त्याच्यानंतरचा इश्यू बघा या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या. आज सगळ्यात जास्त प्रमाणात जर आत्महत्या या देशामध्ये कुठे झाल्या असतील तर त्या पूर्णपणे महाराष्ट्रात झाल्या. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा इतका दुःखी झाला की त्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाही आहेत. अगदी राजू वाघमारे, आपलं उत्तर याही पुढे चालू राहील, मात्र जो तपशील आता स्क्रीनवर येतोय तो आपण पटापट पाहणार आहोत. यामध्ये 542 जागांच्या संदर्भातला सर्वे आहे, तो एक्झिट पोलच्या संदर्भात आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी घोषित झाल्या त्याची सरासरी आपल्या स्क्रीनवर येते ती आपण पाहूया. आत्तापर्यंतच्या एक्झिट पोलपैकी सरासरी असं सांगते 294 NDA जागा असतील, UPA 133 असतील, इतरांना 115 असतील. याचबरोबर स्क्रीनच्या वरच्या भागात आणि खालच्या भागात दोन वेगळे एक्झिट पोल येत आहेत, त्यांची पण माहिती आपण घेणार आहोत. NewsX NDA 542 जागा, UPA 162 जागा आणि त्याचप्रमाणे इतरांना 135 जागा. वरच्या टप्प्यात पहा, सुवर्णा न्यूज सांगतंय NDA 315 जागा, UPA 125 जागा, इतरांना ज्या जागा आहेत त्या उरलेल्या आहेत त्या सुवर्णा न्यूजच्या माध्यमातून 102 जागा देण्यात आलेल्या आहेत. आपल्या सोबत चर्चेसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता केशव उपाध्ये सुद्धा स्टुडिओमध्ये जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा सुरू करू. दरम्यान स्क्रीनवरची जी माहिती आहे तिथेही आपण लक्ष देत राहा. सरासरी आत्तापर्यंत 7 एक्झिट पोलची सरासरी काय सांगते तिकडे पहा, NDA 294, UPA 133, इतर 115. पण यामध्ये NewsX असा एकमेव सर्वे आहे ज्याची पट्टी खाली येते ती पहा, तो NDA बहुमत मिळेल असं म्हणत नाही आहे. हा एकमेव सर्वे आहे जो सांगतोय की NDA 242, UPA 162 आणि इतरांना उर्वरित 135 जागा असतील. केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत, केशव उपाध्येपासून या विषयाची चर्चा सुरू करणार आहोत. केशव उपाध्ये, थोड्याच वेळापूर्वी आम्ही आमच्या नागपूरच्या प्रतिनिधीशी पण चर्चा केली, त्याचबरोबर हाती आलेल्या विविध सर्वेंची पण चर्चा करतो आहोत. NDA बहुमत मिळेल असं 6 एक्झिट पोल सांगत असले तरी NewsX म्हणताय की नाही, सर्वेत 142 जागा NDA मिळतील.
असं आहे काथे, मी सातीही सर्वेंचा आदर करतो, प्रत्येकाने आपल्या प्रयत्नांनी ते आकडे काढले असतील, त्या सर्वेंच्या वस्तुस्थिती सत्यता याच्यातून मला काही भाष्य करायचं नाही. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, निवडणूक ही लोकसभा निवडणूक झाली ती तीन मुद्द्यावरती झाली आणि त्याच्यामुळे आज सगळेच सर्वे दाखवत आहेत. अगदी तो न्यूज एक्सचा सर्वे सुद्धा आत्ता क्षणासाठी गृहित धरू जे 242 जागा दाखवतो आहे, त्या सगळ्या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या NDA सर्वाधिक जागा मिळत आहेत हे अधोरेखित होते. तीन मुद्द्यावरती ही निवडणूक झाली. पहिला मुद्दा होता अर्थातच एक सक्षम नेतृत्व, दुसरा मुद्दा होता या सगळ्या याच्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा, आणि तिसरा मुद्दा सर्वांना सोबत घेऊन जाणार, आणि त्याच्यामुळे लोकांनी भरभरून जे मतदान केलं. दरम्यान एक अत्यंत ताजी माहिती उत्तर प्रदेशची येते, माफ करा केशवराव, तिकडे मी आपलं लक्ष वेधतो. उत्तर प्रदेशची माहिती आहे, ABP पोल असं सांगतो NDA फक्त 22 जागा असतील, UPA 2 जागा असतील, त्या अमेठी आणि रायबरेलीच असतील अशी चिन्ह आहेत. महागठबंधन मात्र 56 जागा मिळवेल. आता यावर आपण प्रतिक्रिया घेऊ. केशवराव, तुमची प्रतिक्रिया यावर सर्वप्रथम? मी सर्वप्रथम तेच सांगतो की मी या सर्वेच्या तथ्य असत्याबद्दल मला काहीच विधान करायचं नाही, त्याच्या सर्व सर्वेंचा मी आदर राखतोय. सुरुवातीला मी सांगितलं, अगदी अगदी तुम्ही आदर राखता हात, पण प्रश्न असा उपस्थित राहतो की मग उत्तर प्रदेशामध्ये तुम्हाला यापेक्षा चांगलं यश अपेक्षित आहे का? कारण दुसरा सर्वे काय सांगतोय, रिपब्लिक आणि सी वोटरचा सर्वे सुद्धा NDA 38 जागा दाखवतो आहे, 80 उत्तर प्रदेशात. महागठबंधन या सर्वेमध्ये सुद्धा भारी पडत आहे. प्रसाद काथे, मुळामध्ये हे एक्झिट पोल आहेत, एक्झॅक्ट पोल नाहीत. त्यामुळे एक्झिट पोलवरतीच सगळं आपण विधान करायचं हे तितकंसं बरोबर नाही. एक्झॅक्ट पोलची वाट बघितली पाहिजे आणि एक्झॅक्ट पोलमधलं चित्र हे वेगळं असेल. दोन गोष्टी मगाशी मी सांगतोय की ज्या पद्धतीने सपा बसपा एकत्र आल्या सांगताय, पण त्यामध्ये खालची जी परिस्थिती आहे ती वोटर त्यांचे मतदार त्या ठिकाणी त्या पद्धतीने शिफ्ट झालेले नाहीत हे आता अनेक जण बोलताना सांगतात. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या सगळ्या विषयामध्ये काँग्रेस कुठंही वाढताना दिसत नाही. उत्तर म्हणजे भारतीय जनता पार्टी कुठे ना कुठे कमी जास्त होताना दिसत असेल तुमच्या सर्वेनुसार, पण या परिस्थितीमध्ये काँग्रेस कुठेही वाढताना दिसत नाही. उत्तर प्रदेशने 2 तेवढीच राहते, महाराष्ट्रातील काही फार असं चित्र दिसत नाही. बिहारमध्ये तर मी 1-2 एक्झिट पोल बघितले, तिथे 0 दाखवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस वाढत नाही, त्यामुळे कुठल्याही राज्यामध्ये काँग्रेस वाढताना मुद्द्याचं काँग्रेस वाढणार आहे का नाही वाढणार आहे राजू वाघमारे? कारण आताच्या घडीला उत्तर प्रदेशातला तिसरा एक्झिट पोल येतोय, जन की बातचा आहे तो. तो UPA 4 जागा दाखवतोय. खरं पाहिलं तर 2 वरून 4 वर जाणं म्हणजे 100% यशाची वृद्धी समजायला पाहिजे. नाही, कसं आहे की या पूर्वीच्या काळामध्ये जवळजवळ 5 राज्याच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये काँग्रेस पूर्णपणे वाढून त्यांनी तिकडचं सरकार बनवलं. त्याच्यामुळे काँग्रेस वाढते की नाही हे म्हणण्यापेक्षा मध्य प्रदेश, राजस्थान या सगळ्या, छत्तीसगड हे बघा ना तुम्ही, हे काँग्रेस वाढलेल्याचंच लक्षण आहे. त्याच्यामुळे काँग्रेसची चिंता बाकीच्यांनी करू नये, काँग्रेस अगदी आरामात वाढते आहे. आणि मी परत एकदा सांगतो की या पोलचे जे आकडे आहेत त्याच्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळी 23 जो खरा निकाल लागेल त्याच्यामध्ये हे चित्र उलटं झालेलं दिसेल, याच्यात वाद नाही. कारण हे चित्र उलटं झालेलं असेल असा राजू वाघमारेंचा अंदाज आहे. दरम्यान ताजी माहिती येते, तीही मी आपल्यापर्यंत देऊ इच्छितो. ती अशीच आत्ताच्या घडीला सूचित करते की उत्तर प्रदेशामध्ये नरेंद्र मोदींची जादू चालताना दिसत नाहीये. ABP सर्वेत भाजपाला UP नुकसान झालेलं आहे असंच अंदाज वर्तवलाय. भाजपाला फक्त 22 जागा आहेत, सपा बसपाला 56 जागा आहेत आणि उर्वरित जागा काँग्रेसला आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींची जादू उत्तर प्रदेशात चाललेली नाही. मात्र यावेळेला भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशाऐवजी नरेंद्र मोदींची जादू ही पश्चिम बंगालमध्ये जास्त चालावी असा प्रयत्न केला होता का? केशव उपाध्याय हे उत्तर देतील आणि त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या कडे चर्चेसाठी परत येणार आहोत. आमचे विविध भागातले प्रतिनिधी याचसाठी आपल्याला अधिक इनपुट देतील. काथे, एक लक्षात घेतलं पाहिजे, मला आठवतं आहे 2014 सुद्धा आपण चर्चा करत होतो अशाच प्रकारे एक्झिट पोलवरती, आणि त्यावेळच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला कुणीही कुठला एक्झिट पोल हा 180-220 या जागाच्या पलीकडे जागा देत नव्हता. सगळे आपण त्यावेळेस आठवत असेल तर, पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पार्टीला 282 जागा मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे. 1998 सालचं मला आजही आठवतं, 1998 साली भारतीय जनता पार्टीला सरकार आलं ते भाजपला 182 जागा होत्या, आणि 1999 पुन्हा भारतीय जनता पार्टी सरकार आलं त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पार्टीने 182 जागा घेतल्या होत्या. हा इतिहास आहे, त्यामुळे इतिहास रिपीट पुनरावृत्ती करण्याचं यावेळेचं संधी. इतिहास रिपीट कराल तर केवढा कराल आणि किती कराल यावेळेला? कारण तुम्ही स्वतः इतिहास रिपीट झाल्यानंतर सुद्धा स्वतःचं टार्गेट वाढवलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की यावेळी पूर्ण बहुमतासह, भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण बहुमतासह
एनडीएचं सरकार केंद्रात येईल आणि तुमच्या सर्वेनुसार सुद्धा अनेक सर्वे याच्यापूर्वी चुकले काही बरोबर आले हे सगळं जरी गृहित धरलं तरी सर्वेंचा आदर राखून आणि आमचं जे फीडबॅक आहे संघटनात्मक जे आहे जो लोकांशी म्हणजे एक तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली काथे 2014 जेव्हा मी जिंकलो त्यावेळी आमचा पक्ष अवघ्या 4-5 राज्यात 70 होता जेमतेम 30-40 लाख 50 लाख कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर लाभार्थी तर काही प्रश्नच नव्हता. आत्ता 19 निवडणूक आम्ही सामोरं जातोय मोठी कार्यकर्ते संख्या म्हणजे 11 कोटी आमचे सदस्यच आहेत कोट्यावधीमध्ये सक्रिय कार्यकर्ते आहेत अगदी हा सगळा तपशील अमित शहांनी परवाच पत्रकार परिषदेत दिलेला आहे. त्याच्यामुळेच आमचा विस्तार वाढला. मुळात पक्षवाढीसाठी संघटनात्मक वाढीसाठी भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि त्याला जी नरेंद्र मोदीजींनी काम केलं केंद्र सरकारचं अगदी याच्यावर राजू वाघमारेंना बोलायचंय पण राजू वाघमारे मी आपल्याला यासाठी थांबवतो कारण चर्चा महाराष्ट्राची आता करायची आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागातले प्रतिनिधी आपल्या सोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत त्यांच्यापासून आपण ही चर्चा सुरू करू. मला वाटतं दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत त्यांना माझा आवाज पोहोचत असेल. दीपक भातुसे आत्ताच्या घडीला जे महाराष्ट्राचे एक्झिट पोल 3 प्रामुख्यानं आपल्या हातात आले त्यामध्ये इतर हे एकच दिसत आहेत मग ते स्वाभिमानी असू शकतात का वंचित बहुजन असू शकतात ते आपण सांगा. महाराष्ट्राचा दौरा तुम्ही नुकताच संपवलेला आहे. मला वाटतं काही तांत्रिक कारणांमुळे दीपक भातुसे यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो दीपक भातुसे आपल्या हातामध्ये आत्तापर्यंत 3 एक्झिट पोल महाराष्ट्राच्या साठी आले 48 पैकी एका जागेवरच इतरांना काँग्रेस आणि भाजप वगळून यश मिळतंय तर मग ह्या इतर याच्यामध्ये कोणता पक्ष महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकतो स्वाभिमानी मोजायचंय का वंचित बहुजनची एखादी जागा निवडून येऊ शकते. काही तांत्रिक कारणांमुळे आपल्यापर्यंत दीपक भातुसे यांचा आवाज पोहोचत नाहीये. आपण प्रयत्न केला मात्र आता आपल्या सोबत राजू वाघमारे आहेत त्यांना मगाशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मांडलेल्या काही मुद्द्यांना उत्तर द्यायचं होतं. बोला राजू वाघमारे. नाही कसं आहे की गेल्या 5 वर्षातला अनुभव आहे आणि तो सगळ्या देशाचा अनुभव आहे महाराष्ट्राचा अनुभव आहे गेल्या 5 वर्षातला आणि तो अनुभव एकच आहे की आकड्यांच्या बाबतीत भारतीय जनता पक्षावर किती विश्वास ठेवायचा हा जनतेच्या मनात आलेला प्रश्न आहे. कारण कितीही आकडे भारतीय जनता पक्षाने सांगितले आणि कोणतेही आकडे सांगितले तर त्याच्यावर तेवढा विश्वास कोणाचा राहिलेला नाही. त्याच्यामुळे आमचे 11 कोटी मतदार झाले काय आणि आमचे सदस्य झाले काय याच्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. का विश्वास ठेवावा असं वाटत नाही त्यांनी जर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काही दावा केला असेल तर ते कदाचित अभ्यासाने बोलत असतील. कसं आहे राहुल गांधी जसे बाकीचे कोणी नाही. काथेजी कसं आहे माहिती आहे का आजपर्यंत मोदींनी सांगितलेले आकडे सगळे खोटे निघाले. आजपर्यंत राहुल गांधींना मागावे लागली आजपर्यंत स्थिती आहे. आजपर्यंत रोजगाराच्या बाबतीतले माफी कोणी मागितली खोटे निघाले राहुल गांधींनी. अमित शहाला राहुल गांधी आता मला बोलू तर द्या सांग तुमचा प्रत्येकाला मी सांगतोय तुमच्या विधानाला मी सांगतोय की माफीवीर त्यामुळे 10 वेळा खोटं बोलणं हा राहुल गांधी. मी राजू वाघमारे यांना प्रश्न विचारला होता डॉक्टर वाघमारे उत्तर देत होते त्याच्यामध्ये केशव उपाध्यांनी आपले मुद्दे मांडायचा प्रयत्न केला त्यामुळे दोघांचेही आवाज थोड्या वेळापूर्वी आपल्याला एकत्रच ऐकायला येत होते. आता आपण आपल्या विविध प्रतिनिधींकडे जातो आहोत. आपल्याला आता चर्चा करायची आहे ती योगेश खरे यांच्याशी. योगेश खरे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या सोबत असलेल्या लोकांना थेट काही प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरं ही आहेत की इतरांमध्ये कोण जिंकू शकतं असं त्यांना वाटतं आणि आत्ताच्या घडीचे एक्झिट पोल भाजपा आणि शिवसेनेच्या दिशेलाच अधिकाधिक पारड्यात वजन टाकताना दिसत आहेत त्याबद्दल त्यांचं निरीक्षण काय त्यांना पटत आहेत का हे एक्झिट पोल जनतेचं म्हणणं काय. आपल्यासोबत नाशिककर आहेत आपण नाशिककरांना जाणून घेऊया. एकूण एनडीएचं जे आहे सगळीकडे बहुमत जात या ठिकाणी दिसतं आहे आणि एनडीएला सर्वाधिक मतं मिळणार असं दिसतं आहे आणि युपीए दुसऱ्या क्रमांकावर दिसतंय काय वाटतंय तुम्हाला. मला वाटतं की ह्या देशाला स्थिर सरकारची गरज होती आणि त्या दृष्टीने लोकांनी मतदान केल्याचं आत्ता तरी जाणवत आहे. पण आता हा शेवटी पोल आहे यातून 10-20% वर खाली होऊ शकतं त्यामुळे निश्चितपणे आत्ता आपण कुठलाच अंदाज बांधू शकत नाही.
एनडीएमध्ये एक्झिट पोलमध्ये जवळजवळ 6 सर्वे आतापर्यंत आले आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक जागा या मोदी सरकारला म्हणजे एनडीएला दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय आता युपीएला कितपत मिळू शकतील जागा? कुठल्या म्हणजे आता सध्याची परिस्थिती बघता एनडीए कुठल्याही परिस्थितीत सरकार स्थापन करेल असं दिसतंय. त्यांचं सीट्स कमी जास्त होतील पण ते सरकार मात्र एनडीए स्थापन करेल याची शक्यता जास्त दिसते. आणि लोक ग्रामीण भागामध्ये असंतोष होता त्या युवकांमध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे पण तरीसुद्धा राष्ट्रभक्ती आणि देशभक्ती असे विषय थोडेसे जास्त गांभीर्याने घेतले गेल्यामुळे कदाचित तो हेवी तो फॅक्टर एक त्याच्यामध्ये असल्यामुळे. आपल्यासोबत काही तरुण पण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. महाराष्ट्रात भाजप सेना युतीला प्राधान्य मिळताना दिसतंय, दुसरे इतर पक्ष किती मतं किती त्यांना जागा मिळतील असं तुम्हाला वाटतं? मला तर दरवर्षी 2014 इलेक्शन पाहता जसं एनडीएला बहुमत मिळालं होतं तसं तर निश्चितच यावेळेस मिळेल अशी आशा आहे. पण जो आता एक्झिट पोल जसा दाखवतोय महाराष्ट्रामधून एनडीएला, पण नक्की जसं पाहता आता मतदारांचा कौल जो एनडीएला दिसतोय, पण ह्या एक्झिट पोलनुसार तर एनडीए निश्चितच बहुमताने येईल असं मला वाटतं. पंतप्रधान कोण असावा असं तुम्हाला वाटतंय, कोण व्हायला हवं पंतप्रधान? मोदी सारखंच असलं पाहिजे. नरेंद्र मोदी योगेश खरे मी आपल्याला थांबवतो. आपल्या सोबत असलेले गृहस्थ काहीतरी बोलले आणि सगळेच लोक जोरदार हसा त्या ठिकाणी आवाज यायला लागला. काय म्हणाले ते, कारण त्यांचा आवाज सुस्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचला नाही. लोकांच्या ज्यावेळेस प्रश्न त्यांना विचारला पंतप्रधान कोण असायला हवं, तर एक जण म्हणाले की नरेंद्र मोदींसारखं कोणीतरी असायला हवं, पण दुसरे बाकी मात्र सगळ्यांनी गोंधळ घातला नाही मोदीच असायला हवं. त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला. त्यामुळे एकूणच लोकांचा जो कल आहे या चर्चेसाठी योगेश खरे. आता आपण परत एकदा दीपक भातुसे यांच्याशी संपर्क करतोय. दीपक भातुसे यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौराही पूर्ण केलेला आहे. दीपक, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संदर्भातले एक्झिट पोल आपली आकडेवारी देत आहेत त्यात इतरांना एक जागा देत आहेत, ही इतरांची जागा नक्की कुणाची असेल, स्वाभिमानीची का वंचित बहुजनची? इतर एका जागेचा विचार केला तर हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांचं पारडं जड होतं. मागच्या निवडणुकीतसुद्धा ते या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे ही इतरमध्ये जी एक जागा तिथे निश्चितच ती राजू शेट्टींची असणार. वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी सुरशीची लढत दिली, प्रामुख्याने सोलापूरमध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर असतील किंवा नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातले दोन मतदारसंघ असतील, या ठिकाणी वंचितचा उमेदवार सगळ्यात जास्त मतं घेईल अशी शक्यता आहे. अकोल्यामध्ये मात्र ते चित्र दिसलं नाही. अकोल्यामध्ये पूर्णपणे भाजपच्या बाजूने त्या ठिकाणचा मतदार दिसत होता. त्यामुळे ही जी एक जागा महाराष्ट्रामध्ये काही एक्झिट पोलमध्ये दिसते ती निश्चितच हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांची असण्याची शक्यता आहे. अगदी दीपक, या संदर्भात तुमच्याशी पुढेही चर्चा करू, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आता आपण श्रीकांत देशपांडेंना विचारणार आहोत. श्रीकांत देशपांडे, जे निरीक्षण आत्ता दीपक भातुसेंनी मांडलं ते फार महत्त्वाचं आहे. राजू शेट्टी हे अपेक्षितच आहेत की जवळपास ते जिंकतील. जर समजा हा अंदाज म्हणायचा झाला तर वंचित बहुजननी जी काही व्यूहरचना केली त्यात त्यांच्या पदरात काहीच पडणार नाही आहे. प्रसाद जी, असं आहे की महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं होतं की वंचित बहुजन आघाडीला किमान 1 ते 2 जागा या यायला पाहिजे होत्या. त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची अकोल्याची किंवा सोलापूरची एक जागा त्यांना अपेक्षित होती आणि दुसरी जागा ते जे गृहीत धरत होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगलीची जी जागा आहे गोपीचंद पडळकर तिथनं वंचितकडनं लढत होते ती जागा त्यांना अपेक्षित असावी. पण ज्या पद्धतीने मतदान तिथे झालेलं आहे तर ते अपेक्षित मतदार जो होता त्यांचा वर्ग टार्गेट असलेला वंचित समाज तर तो त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्याकडे वळालेला नाही हे आता एक्झिट पोलवरून आपल्याला स्पष्ट होतं. आणि राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत, त्यांना मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की वंचितचं नुकसान सर्वाधिक काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला झालंय का किंवा होऊ शकतं का? नाही नाही, नक्कीच वंचितच्या सगळ्या उमेदवारांची मतं ही त्याचसाठी होती. आणि आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की जर ते ओवेसी ज्या पद्धतीने आणि वंचित बरोबर गेले आणि हे संपूर्ण एक झाले ही बीजेपीची बी टीम आहे हे आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो. त्याच्यामुळे ही जी मतं घेतलेली आहेत ही मतं फक्त काँग्रेस राष्ट्रवादीची मतं फोडण्यासाठी उभं राहणारं हे ही पार्टी होती. त्याच्यामुळे त्याचा असा असा राजकीय सव्यापसव्याचा प्रयोग भाजपला का करावा वाटला केशवपाध्ये? मुळात असं आहे की राजकीय आपल्याला राजकीय मित्र जोडण्यात अपयश आलं हे स्वतःचं अपयश सोडून
इतरांवरती थोपायचं या हे म्हणजे फारच चुकीचं खोट्या पद्धतीचं होईल. मुळामध्ये असं आहे की ज्यावेळी खरं म्हणजे त्यांना संधी होती त्यांना वंचितवर आघाडी करता आली असती. आता त्यांनी का केली नाही, त्यांना जागा द्या का द्यावाशी वाटलं नाहीत. मुळात लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसला देशभरामध्ये मित्र मिळवता आले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये सपा बसपाने 2 जागा दिल्या, विषय सोडून दिला. जे चंद्रबाबू नायडू आज सगळ्या देशभर काय काँग्रेससाठी पुढाकार घेऊन फिरत आहेत, अहो त्यांनी तर त्यांच्या राज्यात आघाडी केली का काँग्रेससोबत हे पर्यंत तपासून बघितलं पाहिजे. तिथेही तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे काँग्रेसला मित्रपक्षांना विश्वास देता आला नाही, सोबत घेता आला नाही. दिल्लीत आपचे केजरीवाल जाऊन बसले होते आघाडी करा म्हणून, त्यांच्यासोबत काँग्रेसने आघाडी केली नाही. तुमच्या निरीक्षणाच्या संदर्भात आपण दीपक भातुसे यांच्याशी बोलू. दीपक, भाजपनं असा आक्षेप नोंदवला की काँग्रेसला मित्रपक्ष जोडता आलेले नाहीत, तर काँग्रेसचा आक्षेप असा आहे की काँग्रेसचीच मतं फोडण्यासाठी वंचित बहुजनचा प्रयोग महाराष्ट्रात राबवला गेला. तुमचं निरीक्षण काय आहे, कोण खरं बोलत आहे? आपण महाराष्ट्राचा विचार केला तर निश्चितच महाराष्ट्रामध्ये सर्व समविचारी पक्ष आहेत आणि भाजपचे विरोधी पक्ष आहेत. त्या सगळ्यांना एकत्र घेण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून जवळपास 56 पक्ष या सगळ्या प्रयत्नांमध्ये एकत्र आले. परंतु जो प्रमुख पक्ष होता वंचित बहुजन आघाडी, जो सगळ्यात जास्त त्रासदायक ठरू शकत होता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठीला, त्यालासुद्धा बरोबर घेण्याचा प्रयत्न या दोन्ही पक्षांनी सुरुवातीपासून केला. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक झाली त्या बैठकीपासूनच त्यांनी वंचितशी संपर्क सुरू ठेवला होता. अनेकदा त्यांच्या नेत्यांनी आंबेडकरांची भेट घेतली. मात्र सुरुवातीपासूनच आंबेडकरांनी जी एक अट टाकली होती की RSS संदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, विशेषतः काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. 70 वयानंतर काँग्रेस RSS काय भूमिका घेणार आहे, आणि या अटीवरती काँग्रेसने अगदी आंबेडकरांनी लेखी द्यावा मसुदा, त्यांना काय हवंय, काय अपेक्षित आहे, काँग्रेस त्याच्यावर सही करायला तयार आहे अशा पद्धतीचं काँग्रेसने मान्य केलं होतं. मात्र त्याच्यानंतर आघाडी वंचित बहुजन आघाडीने, म्हणजेच आंबेडकरांनी आणखीन एक अट टाकली की त्यांना 22 जागा हव्यात. आता 48 पैकी 22 जागा जर वंचित बहुजन आघाडीला द्यायच्या म्हटल्या तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या वाट्याला जागा किती येणार? त्यामुळे आंबेडकरांचा सुरुवातीपासूनचा जो कल होता तो जास्तीत जास्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणायचा आणि ही आघाडी होणार कशी नाही त्यांच्या बरोबर. पण मग दीपक, इथे मी आपल्याला थांबून एक मध्ये प्रश्न असा विचारतो की प्रकाश आंबेडकरांसारखा माणूस जो सार्वजनिकरित्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात भूमिका घेतो, भीमा कोरेगावच्या निमित्तानं विद्यमान सरकारच्या विरोधात बोलतो, तो प्रत्यक्ष राजकारण करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधातलं राजकारण करतो असं का? आता याच्यामागची कारणं आंबेडकरांनाच विचारावं लागतील. परंतु जी राज्यात चर्चा सुरू होती, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जे आरोप केले गेले की भाजपची बी टीम म्हणून वंचित आघाडी ही या रणांगणात आहे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला नुकसान करायचं आणि भाजपला फायदा करायचा, याच्यासाठी आंबेडकरांनी भूमिका घेतलेली आहे. आणि जर आंबेडकरांचं सुरुवातीपासूनचं आपण वागणं बघितलं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी जी चर्चा सुरू केली होती ती सुरुवातीपासूनच नकारात्मक चर्चा होती. आघाडी कशा पद्धतीने होणार नाही याच अनुषंगाने त्यांचा कल होता. त्यामुळे निश्चितच या सगळ्याला संशय घेण्याला वाव आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आरोप आहेत त्या आरोपांमागे आरोपात काही प्रमाणात तथ्य असं म्हणावं लागेल. कारण आंबेडकरांना त्यांचा एकही खासदार या महाराष्ट्रात पूर्वी निवडून आला नसताना मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 6 जागा सोडण्यास तयारी दर्शवली होती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने. परंतु थेट 22 जागांची मागणी ही आंबेडकरांनी केली, जी निश्चितच अव्यवहार्य होती. अगदी दीपक, हा सगळा प्रकार अव्यवहार्य राजकारणाचा होता. राजू वाघमारेंना या संदर्भात निरीक्षण नोंदवायचं आहे आणि त्यानंतर आपण प्रणव पोळेकर यांच्याकडे जाणार आहोत. राजू वाघमारे बोला. बघा, सुरुवातीला वंचित आघाडीने आमच्याकडे 4 जागांपर्यंत आलेलं, त्याच्यानंतर जसं दीपक भातुसे म्हणाले त्याच्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी 6 जागा द्यायला तयार झाली. 6 जागांनंतर वंचित आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले जवळजवळ 14-18 जागांवर. त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळी आम्ही चर्चा करायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं हे जाहीर केलेले उमेदवार तर द्यावेच लागतील, त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला अजून 4 द्या, म्हणजे 22 जागा मागितल्या. ज्यावेळी मसुदा मागितला RSSच्या बाबतीत आम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो लिहा, आम्ही सही करायला तयार आहे. कारण RSSच्या विरोधात. पण मग राजू वाघमारे, या सगळ्या अडबुठेपणाचं नुकसान कोणाला, कोण किंमत मोजणार, तुम्ही की राष्ट्रवादी? नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघेही किंमत मोजतोय. कारण मी महाराष्ट्र फिरलो,
काही ठिकाणी महाराष्ट्रात तर असं बघायला मिळालं की काही वस्त्यांमध्ये तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना किंवा कार्यकर्त्यांना तुम्ही इकडे येऊ नका, इकडे वंचित आहे अशा प्रकारच्या भूमिका घेण्यात आल्या. जर वंचित आघाडी राजकारणात उतरलेली आहे आणि ती बीजेपीच्या पण विरोधात आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या पण विरोधात आहे असं जर वंचित आघाडीचं स्वरूप असतं तर मग काँग्रेस राष्ट्रवादीलाच जर जास्त विरोध होत असेल सगळीकडे तर याच्या पाठीमागे हेतू काय? अगदी कारण शेवटी फायदा यासाठी थांबवतो कारण एक ताजी माहिती स्क्रीनवर येते ती आपण एकदा पटपट पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढची चर्चा करणार आहोत ती प्रणव पोळेकर यांच्याशी. विविध प्रकारचे एक्झिट पोल समोर आले आहेत. राष्ट्रीय पातळीवरचे हे एक्झिट पोल आहेत ते काय सांगतात ते आपण पाहणार आहोत. पटापट आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ. 2019 संदर्भातले महत्त्वाचे एक्झिट पोल आहेत. ABP सांगत आहे. मुंबई महाराष्ट्राच्या संदर्भातली आकडेवारी आहे. भाजपा 17, शिवसेना 17, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 9, इतर 1. पोल डायरी भाजपा 20, शिवसेना 14, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 8, इतर 1. सी वोटर भाजपा 19, शिवसेना 15, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 6, इतर 0. त्यानंतरची पुढची माहिती आता स्क्रीनवर येईल ती म्हणजे महाराष्ट्राच्या 48 जागांच्या संदर्भात आलेल्या विविध एक्झिट पोलची सरासरी सांगते. एनडीएला 35 जागा, UPAला 13 जागा, इतरांना 0 जागा. आता यानंतर प्रणव पोळेकर यांच्याशी चर्चा. प्रणव पोळेकर, महाराष्ट्राच्या संदर्भातली आकडेवारी मी आत्ताच वाचून दाखवली. तुम्हाला असं वाटतं का की कोकणातून तरी ज्या पद्धतीनं अपेक्षित चित्र या एक्झिट पोलमध्ये आलं आहे तसेच निकाल असू शकतील? तुमच्या सोबतच्या लोकांना हे एक्झिट पोल पटतायत का? खरं तर कोकणाचा जर विचार करायला गेलं तर कोकणामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेचं इथं प्राबल्य आहे आणि भाजपनं अलायन्स करून ज्या ठिकाणी निवडणूक लढवली होती त्यामुळे इथं शिवसेना भाजपचं बऱ्यापैकी वर्चस्व राहील असं एक्झिट पोलमधनं दिसत आहे. आपल्यासोबत इथले नागरिक आहेत, एक्झिट पोल समोर आलेले आहेत. काय एक्झिट पोलच्या माध्यमातून बघताय, कशा पद्धतीने ह्या एक्झिट पोलकडे बघता तुम्ही? एक्झिट पोलचे आजचे जे निकाल आले त्याच्यात तर असं दिसतं की देशाच्या जनतेने पुन्हा एकदा भाजप प्रणित NDA सरकारच्या बाजूने कौल दिलेला आहे. पुन्हा एकदा मोदींना संधी देण्याचा कल दिसतो आहे. आता 23 तारखेला प्रत्यक्षात हे जर निकालात रूपांतर होतात का हे आपल्याला बघणं जरा उत्सुक्याचं होईल. पण एकूणच जर निकाल बघायला गेलो तर साधारणतः 250 जागा या NDAला मिळालेल्या अपेक्षित होतं का? सीट्स थोड्या कमी झालेल्या दिसत आहेत पण देशाच्या जनतेने मी सांगितलं की जसं देशाच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपच्याच पारड्यात कौल टाकलेला आहे. पुन्हा एकदा संधी देण्याचं निश्चितच देशाच्या जनतेने ठरवलं आहे. कारण काँग्रेसचं जर आपण काँग्रेस प्रणित UPAचं जर आपण सीट्स बघितलं तर 150 क्रॉस करताना दिसत नाहीत. 10 सीट जरी एक्झिट पोलच्या आणि प्रत्यक्ष निकालात जरी 10 सीट पुढे मागे झाल्या तरी काय काँग्रेसचं सरकार बनताना दिसत नाही. म्हणजेच फायनली NDAचं सरकार बनेल असं एकंदरीत आजचं चित्र आहे. खरं तर या एक्झिट पोलच्या माध्यमातून इथल्या जनतेलाही वाटते की NDAचं सरकार बनेल. कारण ज्या पद्धतीनं आताचे जे कल आलेले आहेत त्याच्यावरनं तरी इथल्या जनतेला तरी वाटतं की NDAचं सरकार पुन्हा या ठिकाणी. अगदी प्रणव, धन्यवाद या माहितीच्यासाठी. आपल्या बरोबर विविध मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. मात्र तत्पूर्वी एकदा राष्ट्रीय पातळीवरची आकडेवारी काय सांगते ती पण एक्झिट पोलची. स्क्रीनवर आता पटापट आकडे येतील, त्याकडे आपण लक्ष देऊया. राष्ट्रीय स्तरावरचे आत्तापर्यंतचे 8 एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यापैकी 2 एक्झिट पोलनी आत्तापर्यंत NDAच्या कडे बहुमत नसेल असं म्हटलंय. कोण काय म्हणतंय पहा. पोल डायरीच्या अनुसार NDAला 292, UPAला 136, इतरांना 114. टाइम्स नाऊ 306 NDA, 132 UPA, इतर 104. रिपब्लिक सी वोटर 287 NDA, 128 UPA, इतर 127. सुवर्णा न्यूज 315 NDA, 125 UPA, 102 इतर. न्यूज नेशन 285 NDA, UPA 122, इतर 135. पुढची माहिती पुढच्या स्क्रीनवर. ABP नेल्सन NDA 267, UPA 127, इतर 128. न्यूज एक्स NDA 242, UPA 165, इतर 135. या संदर्भातली प्रतिक्रिया आता आपण घेतोय ती पहिल्यांदा केशव उपाध्ये यांच्याकडून. केशव उपाध्ये, तुमच्या लेखी सत्ता पुन्हा न येण्याची काही कारणं असू शकतात का? तुम्ही त्याच्यावर विचारच करत नाही आहात. मुळात असं आहे की सत्ता न येणं हा प्रश्न तेव्हा येतो ज्यावेळी तुम्ही तुमच्या कामाबद्दल स्वतः समाधानी असता. आत्ता मुळामध्ये देशातली जनतेने मगाशी सांगितलं की 2-3 मुद्द्यावरती मतदान केलं आहे आणि ज्याच्या आधारावरती आम्ही हा ठामपणे दावा करतो. एक तर सगळ्यात महत्त्वाचं देशाचं नेतृत्व, खंबीर नेतृत्व नरेंद्र मोदींच्या रूपाने आज आहे. दुसरं
सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा नेता, सर्वसामान्यांच्या जीवनात झालेला बदल, गेल्या आम्ही अनेक गोष्टी सांगू शकतो, अगदी सर्वसामान्य लोकांना मग ते 8 कोटी टॉयलेट संडास बांधण्याचा असो, 6.5 कोटी लोकांचा गॅस देण्याचं काम असो, ज्यातनं सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला तो सकारात्मक बदल आहे. आणि 14 कोटी मुद्राचे त्यातले 5 कोटी तर पहिल्यांदा उद्योग सुरू करणार आहेत, त्यामुळे हा जो सगळ्यात मोठा बदल आहे त्याच्यामुळे लोक आज मोदींच्या पाठीशी उभे आहेत. आणि तिसरं उपाध्याय असं म्हणतात की लोक योजनांच्या यशस्वीतेमुळे नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. आपल्याकडे ब्रेकवर जाण्याची वेळ जवळ येते आहे, यानंतरच्या भागामध्ये आपण आपल्या सोबत असलेल्या प्रतिनिधींशी चर्चा करू. मात्र जाता जाता 30 सेकंदात श्रीकांत देशपांडे यांचं निरीक्षण घेतोय. श्रीकांत देशपांडे, तुम्हाला प्रत्यक्षात रणभूमीवर असं जाणवलं का की योजनांचा काही फरक पडलाय आणि भाजपवाले म्हणतात त्याप्रमाणे खरंच जनता त्यांच्या बाजूने उभी राहतीये? याचं उत्तर द्यायचं झालं तर 2 याच्यामध्ये मी देईल की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना योजनेचा लाभ झाला असं म्हणणारा लाभार्थी मला क्वचितच भेटला. पण ज्यावेळेला मी उत्तर प्रदेशमध्ये किंवा बिहारमध्ये गेलो तर त्या ठिकाणी शौचालयाचा लाभ झालेला किंवा पंतप्रधान आवास योजनेचा लाभ झालेला किंवा उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ झालेला असे लाभार्थी मला मोठ्या प्रमाणावर आढळले. आणि त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावामध्ये 10 लोकांना हा लाभ झालेला आहे. आणि उद्या जर मोदी सरकार परत आलं तर तो मलाही तो लाभ होऊ शकतो अशा अपेक्षेने मोदी सरकारला मतदान करतो असं सांगणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर मला लोक आढळून आले. अगदी श्रीकांत देशपांडे यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडलं. लाभार्थ्यांना जेव्हा ते शोधायला निघाले तेव्हा महाराष्ट्रात तुलनेनं त्यांना लाभार्थी कमी सापडले, त्याच्यापेक्षा जास्त लाभार्थी त्यांना उत्तर प्रदेशात सापडले. एक्झिट पोलच्या संदर्भातली ही चर्चा, ही महत्त्वाची निरीक्षणं आणि त्यावर मान्यवरांचं विश्लेषण यानंतर सुद्धा सुरू राहील. जाहिरातीची छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पहा Zee24 तासचा महत्त्वाचा कार्यक्रम सरशी कुणाची. नमस्कार, सरशी कुणाची या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं Zee24 तासवर स्वागत. आपल्यासोबत एक अत्यंत महत्त्वाची, याच इतर सर्व मान्यवरांच्या सोबत एक व्यक्ती जोडली जाते, ती आहे सुनील देवधर. सुनीलजी, आपलं स्वागत Zee24 तासवर. पश्चिम बंगालमधला प्रचार आटोपून आपण दिल्लीत पोहोचलात आणि तिथून फेसबुक पोस्ट केली होती की दिल्लीत येऊनही आपण जय श्रीराम म्हणता आहात. पश्चिम बंगालच्या संदर्भात याच जय श्रीरामाच्या माध्यमातून केलेलं ध्रुवीकरण उपयोगी पडतं आहे का? एक्झिट पोलच्या संदर्भातले आकलन आणि अंदाज यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? पश्चिम बंगालच्या बाबतीत मी जे विधान केलेलं होतं की आम्ही 23 ते 25 जागांवरती विजयी होऊ आणि कदाचित आम्ही 30 पर्यंत देखील पोचू, पण 23 च्या खाली येण्याची अजिबात शक्यता नाही. एक्झिट पोलमध्ये काही ठिकाणी 11 आणि काही ठिकाणी 15 दाखवत आहेत. याचं मुख्य कारण तिकडे जी दहशत आहे, दहशतीचं जे वातावरण आहे, वोट देऊन बाहेर पडल्यावर ज्यावेळेला लोकांना विचारलं जातं तुम्ही कोणाला वोट दिलं, तर ते भीतीपोटी सांगत नाहीत, रादर ते असं सांगतात की आम्ही TMCला वोट दिलं म्हणजे भानगड नको, कारण BJPला दिलं म्हटल्यावरती TMCच्या गुंडांकडनं मार खाण्यापेक्षा आपण आपलं म्हणून जावं की TMCला दिलं सांगितल्यामुळे भाजपचं तर कोणी मारायला येणार नाही, त्यांना खात्री आहे. पण मग सुनील देवधर, आत्ता जरी समजा ते बाहेर येऊन असं म्हणत असतील की त्यांनी TMCला मतदान केलं, उद्या ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला निकालाच्या नंतर तिथे नरसंहार होऊ शकतो अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही आपल्या संरक्षण मंत्र्यांनी दिली आहे, खरंच इतकी परिस्थिती गंभीर आहे का? आहे 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 आहे, बिलकुल आहे. आणि हे वळण त्या राज्याला हे कम्युनिस्ट पार्टीनी 34 वर्षाच्या त्यांच्या कुशासनामध्ये, क्रूर शासनामध्ये लावलं. आणि ममता बॅनर्जींच्या हातात सरकार आल्यावर त्या राज्यामधनं गुंडागर्दी, टोलाबाजी, माफियागिरी, सिंडिकेट राज समाप्त करण्याऐवजी त्यांनी तो अधिक वाढवला आणि तो अनकंट्रोल्ड झाला. त्याच्यामध्ये त्यांनी मुसलमानांच्या लांगूल चालनाचा आणखीन एक तडका लावला. त्या व्यतिरिक्त चिटफंड कंपन्या काढून लोकांचे पैसे चोरी करून मोठा डाका टाकला आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालची अवस्था बदसे बदतर होत गेली. आणि त्याच्यामुळे आज हा गुंडाराज ममताजींच्या देखील कंट्रोलमध्ये राहिलेला नाहीये. आणि म्हणून इलेक्शनचे रिझल्ट आल्यावर भाजपाचे जे मी आकडे सांगतोय ते आकडे आले किंवा अगदी 15 जरी आले तरी देखील हा नरसंहार, हा हिंसाचार होणार आहे. आणि म्हणून अगदी सुनील देवधर, या निमित्तानं मग मी एक्झिट पोलच्या इतरही आकडेवारीकडे आपलं लक्ष वेधतो. आतापर्यंत जितके एक्झिट पोल आले त्यातले बरेचसे NDAची सरशी आहे, येणार पुन्हा मोदीच अशा स्वरूपाचा संकेत देत असले तरी पण 2 एक्झिट पोल मात्र असं म्हणतात की NDAला बहुमत मिळताना दिसत नाहीये, तुमचं आकलन काय?
या दोन्ही एक्झिट पोलवाल्यांना दोन तीन दिवस अजून दुकानदारी चालवू देत, मस्तपैकी चर्चांचं गुऱ्हाळ चालू देत, अनेक मोदी विरोधी पंडितांना बसवून चर्चा करू देत, काही फरक पडत नाहीये, इट्स मॅटर ऑफ ओनली 3 डेज मोर. आणि माझं आजही या सगळ्या एक्झिट पोलशी मी बिलकुल सहमत नाहीये. 300 पूर्ण संख्या भारतीय जनता पार्टी स्वतःच्या बळावर पोचेल आणि एनडीए 350-450 पर्यंत जाईल, कदाचित 400 पर्यंतही जाईल. पहिल्यांदा या देशात स्वातंत्र्यानंतर एक प्रो इन्कम्बन्सी वेव आहे आणि ही वेव आम्ही आधी ओळखली होती, मोदींनी ओळखली होती, अमितभाईंनी ओळखली होती, म्हणून आमची घोषणा फिर एक बार मोदी सरकार होती. याचं कारण आम्हाला माहिती होतं. पण सुनील देवधर, या निमित्तानं एक माझा तांत्रिक प्रश्न आहे आणि तिथे खरं तर तुमच्याकडून बऱ्यापैकी चांगला खुलासा होऊ शकतो अशी मला अपेक्षा आहे. ती म्हणजे अशी की जरा एकदा G24 निमित्तानं महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच कळू द्या, भाजप नक्की देशात जागा लढतोय किती आणि किती जागांच्या आधारावर ते 300 जागा जिंकण्याचा दावा करतायत. बीजेपी टोटल किती, भाजपच्या एकूण ज्या जागा आम्ही लढतो आहोत त्याच्यामध्ये आम्ही 300 पार आम्ही नक्की करू एवढं मी तुम्हाला खात्रीलायक रीतीने सांगतो. सुनील देवधर, माझ्याकडचा आकडा असा आहे की भाजपा देशात 423 जागा लढतोय, त्यात 300 जागा जिंकणं हा प्रॅक्टिकली शक्य असलेला अंदाज असू शकतो का? आता निवडणुका झाल्या आहेत, आता आपल्याला थोडंसं निवडणुकांच्या आश्वासनांच्या आणि घोषणांच्या पलीकडे जाऊन चर्चा करायला पाहिजे. साहेब मी घाबरतोय बोलण्यासाठी, आम्ही कदाचित 320 पार करू पण 300 कमीत कमी नक्की पार करू हे आम्हाला, मी अत्यंत प्रॅक्टिकली सांगतोय, याचं कारण जी वेव मी बघितलेली आहे, तळागाळामध्ये प्रवास करताना बघितलेली आहे, महाराष्ट्रात बघितलेली आहे, राजस्थानात बघितलेली आहे, या गेल्या 3-4 महिन्यात मी देशाच्या ज्या ज्या राज्यांमध्ये प्रवास केला तिकडे सामान्यात सामान्य माणसांशी बोलून मला जे काही आकलन झालं आणि माझी जी इंटरॅक्शन. तुम्हाला खरंच असं नाही वाटत की ज्या वेवचा ज्या लाटेचा आपण दावा करता आहात ती लाट मग कधी जाणवली का नाही, माध्यमांना का नाही जाणवली, पोल पंडितांना का नाही जाणवली, आणि ती फक्त तुम्हाला आणि भाजपालाच कशी काय जाणवली? असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा ही लाट जर कोणाला जाणवली आणि ज्यांनी ती व्यक्त करून दाखवली तर ती नरेंद्र मोदीजींनी व्यक्त करून दाखवली. नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये त्यांनी असंख्य सभा केल्या आणि त्यांचं जे रीडिंग आहे, त्यांनी सभा तिथे जमलेला जनसागर त्यांच्याकडनं मिळणारा रिस्पॉन्स ह्याच्यातनं त्यांनी जे आकलन केलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर 2014 निवडणुकांमध्ये ज्यावेळेला शेवटची फेज शिल्लक राहिली होती त्यावेळेला नरेंद्र मोदीजींनी एका सभेत म्हटलं होतं मला तुम्ही 300 कमळं द्या, मुझे आप 300 कमल दीजिए. त्यावेळेला त्यांना त्यांच्या सहकारी अरुण जेटलीजी आणि अन्य सगळ्यांनी विचारलं होतं मोदीजी आप ये क्या बोल रहे हो, आपने 300 कमल की बात कही है. मोदीजींनी ठामपणे सांगितलं की मला खात्री आहे की पूर्ण बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे आणि ते 200. पण हा जो दावा करण्यात आला त्यावर विरोधकांनी असा आक्षेप नोंदवला की 300 ची गोष्ट करणं म्हणजे केवळ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं आहे आणि प्रत्यक्षात नरेंद्र मोदींच्या सभांना आता तेवढी गर्दी होत नाही जेवढी पूर्वी व्हायची. या दोन आक्षेपांबद्दल आपलं मत मांडा, आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे त्यामुळे वेळेची मर्यादा आहे, कृपया 30 सेकंदात आपली भूमिका मांडली तर फार बरं होईल. नरेंद्र मोदींच्या सभांमध्ये म्हणजे जी इन्कम्बंट सरकार आहे, जो सरकार 5 वर्षांमध्ये जे सरकारमध्ये आहेत त्यांच्या सभांमध्ये जी प्रचंड गर्दी होते आहे ती गर्दी 2014 कुठेही कमी झालेली नाही. हे जर कोणी पाहिलं असेल की गर्दी कमी वगैरे होते तर त्यांनी कोणता चष्मा घातला होता मला माहिती नाही, पण त्यांनी कृपया आपल्या डोळ्यावरचे हे सगळे मोदी द्वेषाचे चष्मे उतरवून ठेवावेत आणि सत्य लोकांना सांगावं. प्रचंड गर्दी सगळ्या ठिकाणी होती, काही ठिकाणी तर पूर्वीपेक्षा अधिक गर्दी होती, असं देशात पहिल्यांदा घडलेलं आहे आणि एक मजबूत सरकार यावेळेला भारतीय जनता पार्टी स्वबळावर देईल हे मी आज खात्रीलायक रीतीने आपल्या सगळ्यांना सांगतो. धन्यवाद सुनील देवधर, आम्ही आपल्याशी संपर्क साधला आणि त्याचबरोबर तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने विविध मुद्द्यांवर आमच्याशी चर्चा केलीत. वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा आपल्याला यापुढे नेता येणार नाही, पण याचबरोबर सरशी कुणाची या झी 24 तासच्या एक्झिट पोलशी संबंधित
असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण एक जाहिरातीची विश्रांती घेतोय. यानंतर बातम्यांचा सिलसिला असाच चालू राहील, पण त्याचबरोबर आम्ही परत येऊ आणि आज दिवसभरात ज्या ज्या पद्धतीचे एक्झिट पोल आज मांडले गेले त्याची 9 ते 10 सुद्धा आपण परत चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत इतरही मान्यवर आहेत आणि त्यांच्याशीही आपण चर्चा करणार आहोत. सुनील देवधर यांच्यासाठी आणखीन काही प्रश्न खास आग्रहास्तव आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सुनील देवधर, आपल्याला या सगळ्या चर्चेमध्ये नक्कीच असं विचारावं वाटतं की 300 कमळ हा विषय जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी मांडत होते त्यावेळेला त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधलं यश अपयश किती डोळ्यासमोर होतं? मला अनेक वेळेला विचारलं गेलं की तुमचे उत्तर प्रदेशात जागा कमी होत आहेत, राजस्थानात जागा कमी होत आहेत, मध्य प्रदेशात जागा कमी होत आहेत, म्हणून त्याची भरपाई म्हणून पश्चिम बंगालकडे तुम्ही पाहत आहात का, ओरिसाकडे पाहत आहात का, पूर्वोत्तर भारताकडे बघत आहात का? तर मी त्यांना कायम हेच सांगत आलो. पहिली गोष्ट मी सांगितली की 2014 निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशाने सगळ्या देशाला धक्का दिला होता. यावर्षी 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल सगळ्या देशाला धक्का देणार आहे. दुसरी गोष्ट, पश्चिम बंगाल आमच्यासाठी भरपाई नाहीये, पश्चिम बंगाल आमच्यासाठी बोनस आहे. आणि म्हणून शेवटच्या फेजमध्ये ज्यावेळेला मोदीजींनी पश्चिम बंगालमध्ये सभा केल्या त्यावेळेला त्यांनी एका भाषणात असं म्हटलं होतं की पश्चिम बंगालची टॅली आम्हाला 300 पार घेऊन जाणार आहे. याचा अर्थ जुनी जी आमची संख्या होती 280-282 ती कायम ठेवून पश्चिम बंगालचे जर त्याच्यामध्ये ऍड केले तर 300 पार आम्ही करतो आहोत. आणि त्याच्यामुळे मला नाही वाटत की आमची टॅली कुठेही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी कुठे कमी होईल. आपण जो विश्वास आणि आत्मविश्वास या निमित्तानं व्यक्त करता आहात तो खरोखरच निरीक्षणायोग्य आहे. अशाच स्वरूपाचे निकाल लागतील का याचीही चर्चा करू. एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक घेतोय, थोड्याच वेळात परततोय. दरम्यान आमच्या सोबत असलेल्या विविध इतर मान्यवरांचे आभार. याच संदर्भातली चर्चा Zee24 पुढच्या टप्प्यांमध्ये अशीच चालू राहील. आपण कुठेही जाऊ नका, पहा फक्त Zee24, रहा एक पाऊल पुढे.